सगळ्यात आधी आपण जी आपली भजनाची ओळ आहे ती लावतो. मी इथे सुद्धा दोन ओळी लिहून ठेवल्यात, कारण मध्येच विसरून जातो मी की काय बोलतोय आपण. त्या दोन ओळींसाठी एवढा स्टँडची रचना झालेली आहे. योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा विश्वरागे झाले वन्नी संत सुखे भावे पाणी शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आज आपला पाचवा दिवस आहे. पहिल्या दिवशी आपण जी ओळ घेतली होती की योगी पावन मनासा, या ओळीसाठी पहिल्या वेळेला जी आपण संकल्पना मांडली, मन म्हणजे काय, त्या मनाच्या संदर्भात आपण त्याचे पाच तुकडे केले. त्या पाच तुकड्यांमध्ये संकल्प, विकल्प, मनन, मूर्छा आणि जडत्व. त्यानंतर आपण पावन मन म्हणजे काय या परिभाषेत आपण शिरलो, आणि पावन मनासाठी या संकल्प, विकल्प, मनन, मूर्छा, जडत्व याला काही आपल्याला कॉन्ट्रा अटॅक करता येतो का त्या संदर्भात आपण अभ्यास केला. त्यातला पहिला विषय होता की संकल्पाला आपण विवेक हा शब्द कॉन्ट्रा अटॅक म्हणून आणला. त्यानंतर पुढचा जो विषय होता विकल्प, त्याला आपण वैराग्य हा शब्द आणला. विवेक हा विषय मला वाटतं दोन आठवडे आपला चालला, आणि आपण कसा त्याला वापरायचा, कसं काय करायचं हे आपण बघितलं. आणि आज आपण पुन्हा एकदा विवेक आणि वैराग्य या दोन विषयांचा आणखी सोपं काही करता येईल का. माझं मागचं प्रवचन मी बऱ्यापैकी सोपं करण्याचा प्रयत्न केला होता. विषय अवघड आहे, पण अवघडातून जेवढं सोपं होईल तेवढं सोपं आपण करूया. वैराग्य हा जो विषय आपण घेतला, या वैराग्यासाठी तुम्हाला एक मी माझ्या घरातलं उदाहरण सांगतो की आमच्या घरात आम्ही चौघं आहोत, आणि चौघं जण कधीतरी म्हणजे महिन्यातून एखाद्या दिवशी ते ल्युडो किंवा मोनोपॉली असे एक ते बैठे खेळ मिळतात, तुम्हाला माहिती असेल पटावर खेळतात ते कवड्या अशा टाकून, तर ते खेळ आम्ही असे महिन्यातून एकदा वगैरे आम्ही खेळतो असे ते. तर तिथे गंमत अशी असते, तिथे ते तिघं जण जे असतात ते जिंकण्याच्या हिशोबाने बसलेले असतात, आणि माझी तिथे भूमिका अशी असते की मी हारण्यासाठी बसलेलो असतो. म्हणजे ठरवून, आता इथे लक्षात घ्या, भूमिका स्पष्ट आहे, मला हरायचं आहे हे माझ्या आत्मध्ये स्पष्ट आहे, म्हणजे मी हरल्यानंतर मला प्रचंड आनंद होणार आहे. लक्षात घ्या, डेस्टिनेशन पॉइंट काय आहे माझ्या, मला हरायचं आहे आणि ते हरण्यासाठी मी बसतो. गंमत अशी होते की आपण ठरवली एखादी गोष्ट की आपल्या नकळत, तुम्हाला माहिती आहे की होमिओपॅथीचा जन्म कसा झाला, होमिओपॅथीचा मूळ आधार माणसाची संघर्ष शक्ती. माणूस फाईट करतो, ती फाईट करण्याची शक्ती वाढवली की होमिओपॅथी सक्सेस होते इकडे, त्याचा मूळ आधार तो आहे. कारण संघर्ष करतच आपण चाललेलो आहोत,
तर इथे काय होतं की ज्या वेळेला मी एखादी गोष्ट ठरवतो त्यावेळेला बाहेरचं जगत त्याच्या अपोजिट ठरवतं. गंमत बघा आता कस. त्याचं कारण आहे की ते तुमचा संघर्ष व्हायला पाहिजे आणि त्याच्यातून तुमचं अस्तित्व सिद्ध व्हायला पाहिजे ही ती रचना आहे. आणि मग त्याच्यानंतर काय होतं की मी बसलेलो आता हरायला आणि हे तिघ बसलेले आहेत जिंकायला. गंमत अशी होते की प्रत्येक वेळी मी जिंकतो. बर माझं असं असतं की मी हरलो पाहिजे तरच मला आनंद होणार. मी ठरवलेलं आहे असं की मी जर हरलो नाही तर मी ठरवलेलं ते कधीच मला त्याचा जो आनंद आहे की मी ठरवलं आणि तसं घडलं तर तो मिळतच नाही मला. म्हणजे माझ्या मनाप्रमाणे घडत नाही कधी आणि प्रकृती जी आहे ती तिच्या पद्धतीने फासे टाकते लक्षात घ्या. आणि मी ठरवतो प्रकृतीच्या टोटल विरोधी आणि ही माझी पद्धत आहे ती मला मदत करण्याची. म्हणजे मी थोडीशी युक्तिबाज माणूस आहे थोडासा. तर प्रॉब्लेम असा होतो की प्रत्येक वेळी असं होतं की मी बसतो आणि मनामध्ये संकल्प करतो की आज आपल्याला असं हरायचं आहे म्हणजे. आणि प्रत्येक वेळेला असं होतं की मी अगदी शेवटच्या क्षणी हरण्याच्या क्षणी येतो पण तरी सुद्धा जिंकतो. तुम्हाला सांगतो मी म्हणजे मला प्रकृती तो आनंद मिळू देत नाही माझ्या मनासारखा. आता इथे गंमत आहे बघा. आता ती जी घटना घडली की मी जिंकलो ते जिंकणं मला जिंकण्या एवढा आनंद देत नाहीये आणि हरण्या एवढा सुद्धा आनंद देत नाहीये. कारण हरण्याचा आनंद माझा जास्त आहे. मी आधी ठरवले की मी जर हरलो मी शाळेमध्ये असताना असं करायचो मी की 35 मार्क असं लिहायचं नाही का आणि तेवढे मार्क पडले की मला खूप आनंद व्हायचा. कारण काय की ठरवल्याप्रमाणे तेवढे पडले त्याचा जो आनंद असायचा तो काहीतरी वेगळाच. म्हणजे गणित अत्यंत पक्क हे असं 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 केलं की हे इथं व्हायला पाहिजे आणि बरोबर 35 मार्क पडले की मला खूप आनंद व्हायचा. तर ती जी ठरवून करण्याची पद्धत आहे त्यात कमी मार्क जास्त मार्क हा विषय नाहीये. माझ्या मनाप्रमाणे घडलं त्याचा आनंद असतो आणि तो जास्त असतो तुलनेने. माझ्या मनासारखं घडलं नाही त्याचं दुःख असतं. इथे काय घडतंय इथे मी हरण्यासाठी बसतो म्हणजे जर मी हरलो तरच मला माझ्या मनासारखा आनंद मिळू शकतो. जर मी जिंकलो तर माझ्या तुलनेने तो आनंद कमी असतो आणि तो आनंद जिंकल्यावर सुद्धा जिंकल्यासारखा नसतो. तर मी या आनंदाला त्या सतारीसारखं ट्यून करतो. तुमच्या लक्षात येते का बघा थोडासा विषय. हा आनंद त्या सतारीसारखा ट्यून आहे. हा मध्ये बरोबर अशा जागेवर आहे की जिथे त्याला आनंद म्हणता येत नाही आणि त्याला दुःखही म्हणता येत नाही. तो अशा जागेवर बरोबर मेंटेन होतो तो आनंद. आणि त्याच्यानंतर मग त्याचा एक वेगळा आनंद म्हणजे तिसरी घटना घडते आणि त्या तिसऱ्या घटनेचा मी व्यवस्थित आनंद घेतो. त्या जागेला आपण वैराग्य असं नाव दिलेलं आहे. मागे आपण जी जागा शोधली जो मध्य शोधला तो त्या अर्थाने शोधला की दोन्ही बाजूला अति नाहीये. खूप जिंकणं नाहीये खूप हरणं नाहीये. आणि जिंकणं आणि हरणं या दोन खुंट्यांच्या मध्ये आवळून हा तिसरा प्रकार तयार झाला की धड तो जिंकलं म्हणता येत नाही धड तो हरलं म्हणता येत नाही आणि आनंद द्यायला मात्र अतिशय सक्षम. कारण त्याच्यामध्ये त्या जागेवर आल्यानंतर एक वेगळाच आनंद म्हणजे आणखी वेगळा आनंद होतो. कारण अनपेक्षित असतं ते. आणि तुम्हाला एक सांगतो मी की कामगार मंडळी असतात. आता कामगार मंडळींना ते संपूर्ण महिनाभर प्रयत्न करतात आणि त्याच्यानंतर त्यांना माहिती आहे की अमुक एक रक्कम मिळणार आहे आम्हाला पगार म्हणून. आता ती पगाराची रक्कम घेताना ती गणिती पद्धतीने असते. म्हणजे त्याला हे पूर्ण माहिती असतं की ती रक्कम मिळणार आहे. त्यामुळे ती घेताना सुद्धा त्याला तितका आनंद होत नाही पगार घेताना.
जो अनपेक्षित लाभाचा आनंद होऊ शकत होता. म्हणजे एकदम अनपेक्षित, जसं लॉटरी लागणं अनपेक्षित, आणि मग त्याचा आनंद काहीच्या काहीच असतो. तो हा आनंद म्हणजे आखीव रेखीव चापून चोपून मग ह्या जागा कशा निर्माण होतात, तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला दोन टोकं दिसली पाहिजेत. जो परिणाम घडणारा आहे तो या टोकाचा आहे की या टोकाचा आहे की मधला आहे, हा परिणाम आपल्याला तपासता आला पाहिजे. तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो की एक माणूस होता, त्या माणसाचं मोठं घर होतं, त्या घराला अचानक आग लागली, रात्रीची वेळ होती, आग लागली. आता ती सगळी माणसं खाली आली घरातली सुद्धा आणि धाय मोकळून रडायला लागली, घर जळतंय म्हटल्यानंतर रडणार. तेवढ्यात एक दुसरा मित्र आला त्याचा, तो म्हणला कशाला रडतोय हेस, तुझ्या मुलाने कालच माझ्या डोळ्यासमोर या घराचा सौदा केलाय, हे घर विकलंय त्याने. रडणं थांबलं एका सेकंदात रडणं थांबलं, कारण आता घर आपलं नाही. त्यामुळे एकदम अशी अवस्था आली की घर आपलं नाही, त्यामुळे रडायचं काही कारणच संपलं. आता त्यानंतर मुलगा आला आणि मुलाने म्हटलं काय घर दळतंय तुम्ही अशा शांतपणे उभे, म्हटलं काय नाही तू विकलेस ना, म्हटलं नाही नाही तो सौदा अर्धवट राहिला. परत सुरू झालं. चावी लक्षात घ्या, ही जी चावी आहे तुम्हाला हसवायची रडवायची, ही सगळी चावी तुमच्या आतमध्ये असलेली एक ग्रंथी आहे, ज्या ग्रंथीचं नाव आहे मालकी, ज्या ग्रंथीचं नाव आहे ममत्व, ज्या ग्रंथीचं नाव आहे माझं. आपला गैरसमज असतो की माझ्या गोष्टी माझ्या आहेत. एका झेन फकीराची स्टोरी मी ऐकलेली, तुम्हाला सांगतो मी, की तो झेन फकीर चालला होता रस्त्याने आणि एक माणूस होता तो गायीला ती कासऱ्याने बांधून ओढत घेऊन चालला होता. ती गाय जायला तयार नव्हती पण हा ओढत घेऊन चालला होता. त्या झेन फकीराने आपल्या सगळ्या शिष्यांना सांगितलं चला 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 चला, बोधाची जागा आली, बोधाची जागा आली. म्हणलं बोधाची जागा आली, तो गायीला फरफटत नेतो, ही काही बोधाची जागा होऊ शकते? नाही, ही बोधाची जागा आहे, चला. तिथे जाऊन उभे राहिले. त्याने एका शिष्याला प्रश्न केला की सांगा या गायीने माणसाला धरलंय, म्हणजे ती गाय माणसाची गुलाम आहे की माणूस गायीचा गुलाम आहे? बरोबर प्रश्न बघा कसा, गाय माणसाची गुलाम आहे की माणूस गायीचा गुलाम आहे? आता शिष्य एक सुरात म्हणाले हा काय प्रश्न आहे का गुरुजी, नाही का सोपं आहे, ही गाय त्या माणसाची गुलाम आहे, ज्याच्या हातात कासरा तो मालक आहे तिचा. तर म्हणले सगळ्यांचं उत्तर चुकलंय. आता एक प्रयोग करूया. त्याने दुसरा प्रश्न टाकला की ही मध्ये जी दोरी आहे, ही दोरी जर मी कापली जाऊन तर गाय माणसाच्या पाठीमागे जाईल की माणूस गायीच्या पाठीमागे जाईल? तर सगळे म्हणाले सोपं आहे, आता पण ती ओढून ओढून सुद्धा माझ्या पाठीमागे येत नाही, त्याच्या पाठीमागे जात नाहीये, कासरा सोडल्यानंतर ती आपोआपच लांब पळून जाणार. प्रश्न असा आहे की कोण कोणाच्या मागे जाईल? तर म्हणते की माणूस गायीच्या पाठीमागे जाईल. गुलाम कोण कोणाचा आहे? जर गाय गुलाम असती तर कासरा कापल्यानंतर सुद्धा ती माणसाच्याच पाठीमागे जायला पाहिजे होती, पण तसं होत नाही. ज्या वेळेला कासरा कापला जातो त्यावेळेला उलटं घडतं, त्यावेळेला माणूस गायीच्या पाठीमागे चालायला लागतो. तुम्ही आम्ही ज्या गोष्टी धरून ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये फक्त हा जो कासरा आहे, हा कासरा एक भ्रम निर्माण करतोय आपल्या बाबतीत की आपली खूप मालकी आहे जगावरती. लक्षात घ्या, वैराग्याचं अंग आपण जाणून घेतोय, हा जो कासरा आहे
हा कासरा भ्रम निर्माण करतोय की वस्तू माझ्या मागे चालत येते. जर तुम्ही या कासऱ्याला कापलं तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही वस्तूंच्या मागे आहात, वस्तू तुमच्या मागे नाहीये. मागे आपण आभासी मालकी हा विषय मी तुम्हाला सांगितला होता. त्यासाठी त्याला सुद्धा एक सम्राट होता, आपल्या महालात बसला होता. एक फकीर आला, तो फकीर भांडायला लागला की मला या धर्मशाळेत उतरायचं आहे. आता धर्मशाळा त्या महालाला म्हटल्यानंतर त्या शिपायाला पण राग आला हो, नाही का? शिपायाला सुद्धा राग आला. त्या धर्मशाळा म्हणतो म्हणला, अरे महाल आहे म्हणतो, म्हणतो नाही म्हणतो ही धर्मशाळा आहे. आता तो राजा जो होता सम्राट, तो आतमध्ये ऐकतो हे काय चाललंय. त्यावेळेला सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे असतील काहीतरी, समजा आपण असं धरूया. तो आतमध्ये ऐकतोय की मोठमोठ्याने चाललंय की मला या धर्मशाळेत. तो म्हणला महाल म्हण तर तुला आज सोडतो. नाही म्हणलं, महाल कटला, धर्मशाळाच आहे म्हणतो. आणि मग हा संवाद तो राजाने ऐकला, त्याला म्हणले त्याला सोड आतमध्ये. आतमध्ये त्याला नेलं, बसवलं, त्याला त्याला सांगितलं आता मला सांग की ही धर्मशाळा आहे का महाल आहे. राजा विचारतोय प्रश्न. तो म्हटलं धर्मशाळा. कळत नाही तुला म्हटला, एवढा मोठा म्हटला तू फकीर झालाय म्हटला, एवढा मोठा म्हटला माणूस आहे तू, एवढा मोठा संत आहेस तू, आणि संताला एवढं ज्ञान असू नये, धर्मशाळा आणि महालातलं ज्ञान असू नये संताला. तो म्हणतो ज्ञान आहे म्हणूनच सांगतोय. म्हणतो मला सांग कसं. तो म्हणतो मी मागच्या वेळेला अमुक अमुक साली इथे आलो होतो, त्यावेळेला इथे राजा वेगळा होता. तो म्हणतो हो, ते माझे वडील होते. नाही का? कुठे म्हणला. कुठे आहे म्हणलं. ते आता नाही आहेत, ते एक्सपायर्ड झाले, गेले ते स्वर्गलोकी गेले, आणि त्यामुळे हे माझ्याकडे आले चालत. परत 20 वर्ष मागे जाऊन मी आमक्या आमक्या साली सुद्धा इथे आलो होतो, त्यावेळेला तुझे वडील तिथे नव्हते, इथं वेगळाच राजा होता. अहो ते आमचे आजोबा, म्हणजे त्यांचं नाव अमुक अमुक, ते राजा होते. मग ते कुठे आहेत? तर म्हणे ते आमक्या आमक्या साली राजा होते, ते कुठे आहेत? तर म्हणे नाही, ते पण स्वर्गलोकी झाले. म्हणतो ते स्वर्गलोकी झाले, तुझे वडील स्वर्गलोकी झाले, आता पुढच्या 20 वर्षांनी मी येईन, त्यावेळेला तू इथे असशील असं लिहून देतोस, तूच राजा असशील. तो म्हणतो असं नाही होणार. म्हणतो कदाचित मी नसीन, दुसरा कोणीतरी इथे राजा म्हणून असेल. मग म्हटलं ठरलं. म्हटलं ज्या जागेला लोक फक्त काही काळाकरता भेट देऊन निघून जातात तो महाल असूच शकत नाही, ती धर्मशाळा. ही धर्मशाळा हा महाल असू शकत नाही म्हटलं. आणि असं म्हणतात की त्याच क्षणी तो इब्राहिम त्याचं नाव होतं, मोठा सम्राट होता, तो त्याच क्षणी फकीर झाला. तो म्हटला जर धर्मशाळात आहे, 10 वर्षांनी सोडायचीच आहे तर आज का नको. असं म्हणतात की त्याच क्षणी सुटली. जे निर्माण झालं आता फक्त कासरा सुटला, बाकी सोडायला मी सांगत नाहीये काही. वैराग्य हे सोडण्याचं नाव नाही. गाई गाईच्या जागेवर आहे, तुम्ही तुमच्या जागेवर आहे. जो मध्ये कासरा निर्माण होतो, आमचे दूध काका आहेत समजा, दररोज पेपर वाचतात, वर्तमानपत्र वाचतो आपण. या वर्तमानपत्रात दररोज किमान 8-10 लोकांच्या मृत्यूच्या बातम्या येतात सरासरी, येतातच. मृत्यू हा विषय असा आहे की आपण ज्या जागेवर बसलो तिथं खणलं तर 20-25 मडी निघतील, एवढी माणसं मेलीत इथे येऊन, आणि त्यांच्या छाताडावर आपण व्यवस्थित घरं बांधलेली आहेत. तुम्हाला सांगतो पण ते मृत्यू वाचून, आणि काल त्यांचा मित्र होता, काय त्याचं नाव, पोहरकर,
आता काल ते ऐकलं त्यांनी की असा असा मित्र गेला, दररोजच्या बातम्या वाचतायत आणि ही बातमी वाचतायत, या बातम्यांना तासरा नाहीये, त्यामुळे दुःखाचा प्रसंग नाही आला कधी। मृत्यूच्या बातम्या खूप वाचल्या, दुःखाचा प्रसंग नाही आला। इथे कासरा, त्या कासऱ्याने काम केलं आणि बरोबर जे व्हायचं ते अपेक्षित दुःख झालं, एक धक्का थोडासा बसला, काही का असेना, ते नॅचरल आहे। कारण जर तुम्ही गायीला बांधलं आणि ती गाई जर अशी लांब जायला लागली तर तो जो तणाव निर्माण होतो कासऱ्याचा तो तुम्हाला झेलावा लागेल। जागा आहे एक ठराविक, त्या जागेवर तुम्ही मधल्या सेंटरला, संतुलित जागेला तुम्ही जर आलात, जिथे हारणही नाही जिंकणंही नाही, दोन खुंटे आहेत, जिथे माझही नाही आणि तुझही नाही, सेंटर स्पेस, त्या जागेवरती येऊन तुम्ही स्थिर झालात की तिथे ते जे ट्युनिंग मिळतं, सतारीचं जे ट्युनिंग मिळतं, खूप ओढलेलं नाहीये, खूप सोडलेलं नाहीये, जेवढ्या ठिकाणी सूर निर्माण होतो त्या जागा तुम्ही निर्माण करू शकता, आपण निर्माण करू शकतो या जागा, पदार्थ परत्वे या जागा निर्माण करता येतात, आपल्याला सवयी नाहीत। मग याच्यासाठी मी एक सोपी युक्ती काढलेली आहे। म्हणजे काय सोपी युक्ती आहे, थोडीशी तुम्हाला अवघड जाईल पण युक्ती खूप महत्वाची आहे याच्यामध्ये। सगळ्यात आधी तुम्ही आम्ही जे टोकांवर काम करतोय, एक तर एकदम भोगी माणूस दिसतो आणि अचानक त्याला वैताग येतो आणि एकदम त्यागी होऊन हिमालयात निघून जातो, हा जो मधला भाग आहे की जिथे या दोघांचं ट्युनिंग व्हायला पाहिजे ती जागा निर्माण होत नाही, आणि भोग्याला जेवढं दुःख आहे किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त दुःख त्यागाला निर्माण होतं, तुम्हाला सांगतो। त्याचं कारण आहे की भोग हा शरीराचाच अनुषंग मागतो पण त्याग हा मनाचा अनुषंग मागतो। भोगलेलं भोगून माणूस रवाना होतो, त्यागलेलं जे असतं ते त्याची पाठच सोडत नाही कधी, असं कधीच होत नाही। आणि म्हणून याचा जो बॅलन्स आहे तो आणण्यासाठी काय करायला पाहिजे, तर एक छान दृष्टांत तुम्हाला सांगतो मी। एक आता एक कावळा होता, त्या कावळ्याला एक दिवशी मोठा पुरस्कार जाहीर झाला, आपण असं म्हणूया त्याने आतापर्यंत केलेल्या वाटचालीत त्याने जे जे काही केलं त्याचा तो पुरस्कार त्याला जाहीर झाला आणि त्याला मेजवानी दिल्याचं ठरलं कावळ्याला। तर त्या कावळ्याकडे आयोजकांनी लिस्ट पाठवली, म्हणजे लिस्ट मागितली की कावळे महाराज तुम्हाला काय काय आवडतं, कशापेक्षा काय आवडतं याची लिस्ट माझ्याकडे पाठवा। कावळ्याला फार आनंद झाला, कारण कावळ्याकडे लिस्ट म्हटल्यानंतर तो नाचायला लागला की मला असं कधीच कोणी केलं नाही आतापर्यंत, की मला सांगितलं की तुझ्या आवडीचे पदार्थ सांग। शेवटी त्या कावळ्याने हे भली मोठी लिस्ट, त्याच्यामध्ये बारीक किड्यापासून अमुक मांस अमुक हे ते सगळे किड्यांची सगळी वर्णनं केली त्याने सगळी, आणि ती सगळी भली मोठी लिस्ट ती त्याने पाठवली। कावळे महाराज आले आणि त्यावेळेला ते यजमान म्हणाले की महाराज क्षमा असावी, या लिस्टमध्ये जे काही आहे त्याची उंची किड्याच्या पलीकडे सरकत नाही, एक किडा छोटा आहे, एक किडा मोठा आहे, एक किडा मध्यम आहे, एक किडा जरा चमकता आहे, एक किडा जरा आणखी वेगळा आहे, एक किड्याला मांस जास्त, एक किड्याला मांस कमी, हाच काय तो फरक, पण सगळेच किडे आहेत म्हटले। म्हणलं असं असं कसं म्हणलं,
पण ह्याच्यापेक्षा मला हा क्रीडा आवडतो, ह्याच्यापेक्षा मला हा क्रीडा आवडतो. हो, पण क्रीड्यापेक्षा काय आवडतं? तो म्हणला माझ्या माझी जी आवड आहे ती किड्यांच्या पलीकडे नाही. माझी जी आवड आहे ती किड्यांच्या पलीकडे नाही, मी त्या कावळ्याच्या जागी मला स्वतःला नेलं आणि माझ्या जगातल्या सगळ्या आवडी मी तपासल्या. या सगळ्या आवडीमध्ये एक सुद्धा आवड मला अशी मिळाली नाही की जी मला टिकणार सुख देईल, जी मला आता सुख देईल नंतर दुःखात परिवर्तित होणार नाही, अशी एकही आवड मला मिळाली नाही माझी. तुम्ही घरी जाऊन या विषयाचा धांडोळा घ्या, या विषयाचं चिंतन करा. तुम्ही काय विचार करतो? आपण सगळ्यात आधी आपण आपल्या आवडीच्या प्रेमात आहोत. खूप महत्वाचा विषय आहे. आपल्याला दुसऱ्यांचं काहीच आवडत नाही. प्रत्येकाची आवड वेगळी आणि त्या आवडीचा पाठपुरावा करण्याचं त्याचं सामर्थ्य, त्याचं स्वातंत्र्य वेगळं. आणि हे स्वातंत्र्य तो 100% वापरत असल्यामुळे त्या आवडीच्या तो 100% प्रेमात आहे. आपण सगळे आपल्या आवडीच्या 100% प्रेमात आहोत. मान्य आहे की नाही ही गोष्ट? 100% प्रेमात आहोत. त्यामुळे जी गोष्ट आपल्या आवडीच्या बाहेर आहे तो प्रांत आपल्यासाठी कट झाला. आनंद द्यायला सक्षम असतानाही कट झाला, लक्षात घ्या. या जगात सगळी माणसं आनंद द्यायला सक्षम आहेत तुम्हाला. या जगामध्ये इंच इंच आनंद द्यायला सक्षम आहे तुम्हाला. पण तुमची आवड आहे की मला गुलाबाचंच फूल आवडतं, त्यामुळे ते दुसरं जाईचं फूल तेही कुठल्याही ईर्ष्येने न पेटता त्याच्या समग्र अंगांनी प्रकट होऊन तुम्हाला आनंद देण्यासाठी सज्ज होतं. पण तुमची आवड जी आहे ती या गुलाबावर राहते आणि बाकीची सगळी फुलं समग्र फुललेली असूनही तुम्हाला आनंद द्यायला सक्षम राहत नाही. काय भोगतोय आपण? आनंद भोगतोय? चूक आहे. आपण आपली आवड भोगतोय. जोपर्यंत आवड आहे तोपर्यंत जेव्हा आपल्या दत्तात्रय मोक्षगीतेचा एक भाग येतो की या जगामध्ये पाठवलेला जीव हा अनादि अविद्येने युक्त आहे. म्हणजे काय? म्हणजे असं आहे की जे चाक उभं राहून पळालं असतं काही किलोमीटर ते चाक आडवं पडलेल्या अवस्थेत आहे. ओके, आता हे आडवं चाक याच्यामध्ये सगळं सामर्थ्य आहे. याच्यामध्ये हा जर उभा राहिला प्रकार तर हा काही किलोमीटर प्रवास करू शकतो, कितीतरी रस्ते बघू शकतो, कितीतरी दृश्य पालथी घालू शकतो. अनंत संभावना आहेत त्या आडव्या चाकाच्या उभे होण्यात. पण मी आडवा आहे हे त्या चाकाच्या जाणत्या पातळीवर सुद्धा नाही आणि नेमत्या पातळीवर सुद्धा नाही, लक्षात घ्या. आता नेमत्या पातळीवर नसल्यामुळे तो
आडवा पडलेला विषय तो गतीची जी कल्पना करेल त्या गतीमध्ये गती असणार नाही, फक्त कल्पना असेल. मान्य ते जे चाक आहे ते मुंबई पुणे दिल्ली कलकत्ता यांची जी वर्णन करेल ही वर्णन त्याला तिकडच्या लोकांनी दिलेली शास्त्र वाचून एका जागेवर बसून जी शास्त्र वाचली त्याने त्याच्या अनुषंगाने जे पत्रात पडले आणि त्याच्या जीवावर जे ते तर्क करणार ती सगळी वर्णन ही तशा प्रकारची उधारीची वर्णन आहेत. आणि त्याला त्या उधारीचा तसा आनंद नाही मिळणार जसा प्राप्तीचा आनंद मिळतो. लक्षात येते का? प्राप्तीचा आनंद ही घटनाच मोठी आहे. कल्पना तीच आहे. मुंबईला जाऊन मी आनंदी होणार आहे हे तुम्ही ठरवू शकता. मुंबईला जाऊन किती आनंदी होणार आहे, कसा आनंद मिळणार आहे, कोणत्या दर्जाचा आनंद मिळणार आहे, किंबहुना मी नक्की कसा आनंदी होणार आहे, या सगळ्या परिभाषा तुम्हाला करता येत नाहीत. कारण या सगळ्या परिभाषा प्राकट्याच्या अंगाच्या आहेत. या सगळ्या परिभाषा एका जागेवर बसून करण्यासारख्या परिभाषा नाहीत. मग अशा वेळेला हे जे अनादि अविद्येने आडवपण आलेलं आहे ह्या आडवेपणातून सगळ्यात आधी जर काय जन्माला आलं असेल तर तुमचं आमचं अज्ञान जन्माला आलं. अज्ञान जन्माला आलं. तुम्ही आम्ही स्वतःच्या स्वरूपाविषयी पूर्णपणे अज्ञानी आहोत. कुणालाही इथे माहीत नाही मी कसा आहे. संपूर्ण अज्ञान आहे. मग तुम्ही आम्ही जे ज्ञान म्हणून मिरवतोय ही सगळी वर्णन आपल्यावर कुणीतरी आरोपित केलेली आहेत, कुणीतरी लादलेली आहेत, कुणीतरी शहाणपणा आपल्या डोक्यावर मारलेला आहे, कुणीतरी त्याच अज्ञान ज्ञान म्हणून आपल्या डोक्यावर मारलेलं आहे, कुणीतरी आपली विचित्र थेरी अवतार म्हणून आपल्या डोक्यात रिसवलेली आहे, कुणीतरी एखादी युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून गरज निर्माण करून त्या गरजेची परिभाषा आपल्या डोक्यात रुजवली आहे. आणि हे सगळे प्रकार एका जागेवर बसून चाललेले आहेत. त्यामुळे या चाकाला जर विचारलं की तुझी आवड जास्तीत जास्त काय आहे ते लिहून दाखव, तर ही आवड कितीही मोठी असली तरी अज्ञानाच्या पुढे सरकत नाही. कावळ्याची आवडीची परिभाषा जशी किड्यांच्या पुढे सरकत नाही तशी आपल्या आवडीची परिभाषा ज्ञानाकडे सरकणारी नाही. थोडं चक्रावाल तुम्ही. मी ज्या ट्युनिंगची गोष्ट करतोय त्या ट्युनिंगसाठी सर्वात आधी तर तुम्ही इथे आल्यानंतर तुमच्या आवडी निवडीला सुद्धा बुटासारखं बाहेर टाकून यायला पाहिजे. अन्यथा मी या भ्रमात राहत नाही की मी इथे सांगतोय आणि तुम्ही माझं ऐकून घरी जाताय. हा माझा भ्रम आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. का? तुम्ही फक्त तुमच्या आवडीचेच दरवाजे उघडे केलेले आहेत. तुम्ही तेच ऐकताय जे माझ्या या सगळ्या विषयातून तुम्हाला आवडतंय. तुम्ही तुमच्या आवडीची भिंत तुमच्या आणि माझ्यामध्ये
भली मोठी उभारलेली आहे आणि ह्या भिंतीवर तशी पण चढून वरती ये दिवार तुटती किंवा नाही म्हणायची सोय नाहीये. इथे होणार नाहीये तस. परिणामी काय होतंय? परिणामी तुम्ही जर बघाल तर बाजारातल्या ज्या संतांच्या महंतांच्या गुरूंच्या अवतारांच्या चर्चा चालतात त्या चर्चांमधून फक्त तुमचं मनोरंजनच होतं, ज्ञानाचं आदान प्रदान होत नाही, होऊ शकत नाही. जे तुमचे तथाकथित संत आहेत त्या संतांनाही तुम्हाला काय आवडतं याचं संपूर्ण ज्ञान आहे आणि म्हणूनच ते सुद्धा तुमच्या आवडीच्या पलीकडचं बोलायला हिम्मत करू शकत नाही. तुमच्या आवडीच्या पलीकडे बोलायची त्यांची क्षमता नाही. का क्षमता नाही? कारण तुमच्या संख्येवर त्यांचं बळ अवलंबून आहे. तुमच्या आवडीचा भेद करून ते त्यांच्या समोरची संख्या कमी करू इच्छित नाही. एक प्रकारे हे ज्ञान नव्हे, हे राजकारण आहे, पॉलिटिक्स आहे. हेच पॉलिटिक्स तुमच्या आवडीच्या अनुषंगाने तुम्ही स्वतःच्या आतमध्ये सुद्धा खेळताय. तुमची आवड हे तुमचं पॉलिटिक्स आहे, राजकारण आहे. तुम्हाला सांगतो, जर तुम्ही हिंदू आहात आणि जर एखाद्या ठिकाणी अजान ऐकू आली तुम्हाला मुस्लिमांचं काही फंक्शन आलं तर तुम्हाला लगेच भिंत निर्माण होते. काव ज्या धर्माचे तुम्ही आहात तो धर्म सोडून उरलेल्या सगळ्या जगत उरलेले सगळे धर्म तुमच्यासाठी भिंत होऊन बसलेले आहेत. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात ही जी आवड आहे तुम्हाला एक प्रकारचा माणूस आवडतो. या जगात माणसं किती प्रकारची आहेत? व्यक्ती व्यक्ती मतर्भिन्ना, कोट्यवधी प्रकारची माणसं जन्माला आली आणखी कोट्यवधी प्रकारची जन्माला येणार आहेत. अशा वेळी ज्या प्रकारचा माणूस तुम्हाला आवडतो तुम्ही त्याच वेळी त्या आवडीच्या नादात एक भागिले कोट्यावधी एवढ्या लोकांचा संघर्ष निर्माण करता. येते का लक्षात तुमच्या? कारण आता हाच आवडतो, हा आवडत नाही, हा आवडत नाही म्हणजे तुम्हाला दुःख देणार, हा आवडत नाही म्हणजे दुःख, हा आवडत. एक आवडण्याच्या नादात कोट्यावधी न आवडणाऱ्यांचं दुःख पदरात पाडणारा माणूस हा अजब प्राणी आहे. तुम्हाला सांगतो, असा प्राणी न देखिला न ऐकिला. तुमचा संघर्ष तुमच्या आवडीतून आहे याचं तुम्हाला ज्ञान नाही. पाश्चात्य देशांमध्ये एक संशोधन केलं गेलं. हे संशोधन असं होतं की पौर्वात्य देशात म्हणजे आपल्या भारतासारख्या देशात लग्न समारंभ झाल्यानंतर आपले विवाह तुलनेने जास्त टिकतात. बरोबर की नाही? आता विष्णू जोशी आमच्या मध्ये आहेत, आम्ही त्यांचा विवाहाचा 25वा वाढदिवस साजरा केला होता. बरोबर की नाही? त्यावेळेला तुळपुळे सर होते, मोठा गायनाचा समारंभ केला, शास्त्रीय गायन, मी गायलो, तुळपुळे गायले, आणखी बरीच मंडळी गायली.
फार सुंदर तो समारंभ अमृतामाई मध्ये आम्ही केला होता. आश्चर्य आहे, 25-25, 50-50 वर्ष आपल्या भारतामध्ये विवाह टिकतात. पाश्चिमात्य राष्ट्रात विवाह टिकतच नाही. म्हणजे अनेक विवाह तर असे आहेत की सही करताना ती सही आवडली नाही म्हणून बायकोने नवऱ्याला सोडल्याची उदाहरण आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे लग्न करायला सही करायला गेले तिथे, दोघांनी सह्या केल्या, त्याची सही आवडली नाही या कारणाने घटस्फोट होतात तिथे. मग एका मानसोपचार तज्ञाने प्रयोग केला, त्याने ज्यांची लग्न 10 वर झालेली आहेत अशा लोकांची एक यादी तयार केली, 10-10 लग्न करणारे, म्हणजे एकाला घटस्फोट पुढचं लग्न, दुसऱ्याला घटस्फोट पुढचं लग्न, आणि त्याच्यानंतर तो सर्वे केला. त्या सर्वे मधून अभ्यास केला तर एक विचित्र गोष्ट बाहेर आली. ही खूप महत्वाची गोष्ट आहे, हे मुद्दामून तुम्हाला नमूद करतोय मी. काय आलं? जो माणूस पहिल्या स्त्री बरोबर लग्न करतो, जो काय तो 15 दिवस 20 दिवस महिना 2 महिने 1 वर्ष टिकतो, त्या 1 वर्षामध्ये त्या स्त्रीचा जरी त्याला कंटाळा येतो तरी स्त्री कशी असावी याची आवड तो फिक्स करून टाकतो शरीरामध्ये. लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो, ती आवड तो फिक्स करतो आणि नंतर काय होतो, त्याला त्या स्त्रीचा कंटाळा येतो आणि त्याने जी पुढची स्त्री शोधलेली असते ती पहिल्याच स्त्री सारखी शोधलेली असते. आवड झापड लागल्यासारखी आवड राहते मग ती, तशीच स्त्री शोधतो. त्याचं कारण आहे की कळत न कळत त्या सवयींमध्ये ती जी ग्रंथी निर्माण होते आवडीची, आता ती स्त्री असो वा नसो ती ग्रंथी काम करायला लागते. त्यामुळे पुढची स्त्री दिसायला नवीन असते पण ती सर्वार्थाने त्या पहिल्या स्त्री सारखी शोधतो तो. त्याच्यानंतर तिच्याबरोबर काही काळ काढल्यावर लक्षात येतं ही पण तशीच, तिला पण सोडून देतो. पुढची स्त्री शोधतो त्या पहिल्या स्त्री सारखी शोधतो तो. अशा पाश्चात्य देशामध्ये बायका बदलत जातात, आवड कॉन्स्टंट आहे आणि जोपर्यंत आवड कॉन्स्टंट आहे तोपर्यंत नव्या स्त्री बरोबर तो रमणं शक्यच नाहीये. कारण जर रमायचंच असतं तर त्या पहिल्या स्त्री बरोबरच तो रमला असता. येत आहे लक्षात तुमच्या? तुम्ही तुमच्या आवडीचे गुलाम आहात, मान्य आहे की नाही? ही आवड तुम्हाला वैश्विक होण्यापासून रोखते आहे. ही आवड ज्ञानेश्वर माऊलींचा आपण अभंग घेतलाय की योगी पावन मनाचा, हे मुक्ताबाईला ज्ञानेश्वर माऊलींना सांगावं लागावं, सांगावं लागलं. कारण राग जो आला तो आवडीच्या अनुषंगाने आला, अपेक्षेच्या अनुषंगाने आला. जिथे अपेक्षा भंग होतो तिथे रागाची उत्पत्ती होते, तिथे क्रोधाची उत्पत्ती होते. तो अपेक्षा भंगातून आलेला राग असल्यामुळे वैश्विक दर्जाचं जे ज्ञान आहे ते हरवलं आणि वैश्विक दर्जाची जी संपत्ती होते ती अशीच जाऊ नये म्हणून शेवटी मुक्ताबाईने शब्दशस्त्र हातात घेतलं आणि सांगितलं की योगी पावन मनाचा. पावन मनाचा, मग तिथे विवेक पाहिजे, तिथे वैराग्य पाहिजे. आणि वैराग्य पाहिजे म्हणजे हे टोक सुद्धा नकोय, हे टोक सुद्धा नकोय,
मध्ये यायला पाहिजे. तुमच्या आवडीने जर तुम्ही काम कराल तर तुम्ही त्या झोपडीमध्ये आयुष्यभर बसून राहिले तरी लोक तुमच्याकडे ढुंकून बघणार नाहीत. तुम्हाला तुमची ताटी उघडून बाहेर यावं लागेल. वैश्विक दर्जा प्राप्त करायचा असेल तर आपल्या आवडीची जी झोपडी बांधलेली आहे आपण त्या झोपडीतून आपल्याला बाहेर यावं लागेल. एक लक्षात घ्या, आवड तुम्ही मोठी करायचा प्रयत्न करता. एक पक्षी पिंजऱ्यात असतो, कालांतराने तो मोठा शहाणपणा करतो आणि पिंजऱ्यातून मुक्त होऊन भोवताली एक मोठा राजवाडा बांधतो. पिंजरा मोठा झाला त्या राजवाड्याच्या हिशोबाने, जर तो राजवाड्यातच खेळायला लागला तर. जी पंखांमध्ये अनंताला भेदायची भरारी होती ती भरारी त्या भिंतींच्या आतमध्ये येणं कधीही शक्य नाहीये. त्याचं कारण आहे की माणूस भरारीच तशी घेतो, त्याला माहिती आहे की ती फांदी आहे, त्या फांदीच्या हिशोबानेच तो भरारी घेतो, त्या दर्जाचे सामर्थ्य वापरतो, त्या दर्जाचं मग तिथे भरारी घेतो तो. तुम्हा आम्हाला डेस्टिनेशन पॉइंट इतके जवळ आहेत. आवडी तुमच्या इथून या फांदीवर जायचं, इथून या फांदीवर जायचं, आतल्या आतमध्ये झिम्मा फुगडी चाललेली आहे आपली. माऊलींचं तसं नाही झालं. ज्यावेळी अशी घटना घडली की मुक्ताबाईने ताटीच्या बाहेर काढलं त्यानंतर माऊली लिहू शकले की हे विश्वची माझे घर, हे तेव्हा लिहू शकले. झोपडीच्या आत विश्व घर नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. झोपडीच्या आत तुम्ही पसायदान जरी मागितलं तरी ते पसायदान हातावर येईल तुमच्या, एक छोटासा प्रसाद तुमच्या हातामध्ये येईल. ठाकूरमातूर जसा आपला जातो आपण सत्यनारायणाची पूजेला, छोटासा पसार प्रसाद दिला जातो, त्यांनी धड पोट भरत नाही आणि जीभही चाळवते. खाजे खादले या क्षुधा तर जाय, खाजे खादले या म्हणजे खाजं खाल्लं तात्पुरतं, किंवा तुम्ही प्रसाद आणता थोडस खाल्लं तर तात्पुरतं ते क्षमत, परी भूक न वचे, ती भूक जात नाही आतमधली. अन्न सेवन केल्यावर भूक जाते परी अमरा नव्हे, परी तृप्ती नव्हे. अन्न खाल्ल्यानंतर भूक जाते पण तृप्तता नाही येत, कारण पुढच्या वेळेला परत भूक लागते. अमृत प्यायल्यानंतर तृप्ती होय, अमरा होय, परी मुक्त नव्हे. अमर होणं वेगळं आणि मुक्त होणं वेगळं. इथे जे आपण करतोय छोट्या गोष्टी करतोय आपण आणि त्याच्यामध्ये, तर ही जी आवड आहे माऊलींनी जेव्हा ताटीतून बाहेर आले, ज्ञानेश्वरी लिहिली, त्या ज्ञानेश्वरी जे पसायदान मागितलं त्या पसायदानांमध्ये काय केलं त्यांनी, मग थातूर मातूर देव नाही निवडले, आता विश्वात्मके देवे. तुम्ही अशा नावाचा देव बघितलाय? बघितलाय 33 कोटी देवांमध्ये कुठेतरी आहे असं काही की हा देव आहे वगैरे? कुठेच नाहीये. माऊलींनी स्थापन केला, लक्षात घ्या, विश्वात्मक देव स्थापन केला आहे की नाही. आणि मग त्या विश्वात्मक देवाला साकडं घातलं की येणे वाग्यज्ञे तोषावे, या माझ्या वाग्यज्ञाने प्रसन्न हो. कधी घडलं? आवडीची झोपडी ओलांडली. आपल्याला फार मोठा भ्रम आहे की आपल्या आवडीप्रमाणे मिळाल्यानंतर सुख होतं,
तुम्ही आतापर्यंत त्याच गोष्टीसाठी धडपडलेला आहात. तुम्हाला सांगतो, तुमच्या जर पुढच्या योजना भविष्यातल्या बघितल्या मृत्यूपर्यंतच्या, त्या सगळ्या तुमच्या आवडीच्या भोवती फेर धरून नाचणाऱ्या आहेत. आणि तुम्हाला हेही माहीत आहे की या आवडीच्या अनुषंगाने मी इथपर्यंत आलोय आणि इथपर्यंत येऊ नाही या आवडींनी मला तृप्त केलेलं नाहीये, माझा पुढचा प्रवास थांबवलेला नाहीये, माझं ट्युनिंग काही होत नाहीये, मी निघालोच आहे, मी थांबतच नाहीये कुठे. तुम्हाला हेही माहित आहे की माझ्या आवडीच्या अनुषंगाने आलेलो एक ठराविक कालानंतर दुःखात परिवर्तित होतंय, माहित आहे का नाही? तुमच्याकडे कुठला अशी गोष्ट आहे की जी दुःखात परिवर्तित होणारी नाहीये? सगळ्या गोष्टी दुःखात परिवर्तित होणाऱ्या आहेत. आणि म्हणून जोपर्यंत हा क्रांतीचा विषय आहे, इथे मी क्षमा करा मला, आपण इथे एकमेकांच्या आवडीचा घोळ घालायला बसलेलो नाही. 100% लक्षात घ्यायची ही गोष्ट. तुमच्या आवडीप्रमाणे मी बोलणार नाही, गेला बाजार माझ्या आवडीप्रमाणे सुद्धा मी बोलणार नाही. जिथे मी खेळ खेळायला बसतो तिथे सुद्धा जर मी हारायला सुरुवात करतो, तिथे सुद्धा माझा डेस्टिनेशन पॉइंटच मी पहिल्यांदा सेट करून टाकतो की मला हारायचं आहे, तिथे मला तुमच्या अपेक्षांशी काहीही घेणं देणं नाही. तुम्ही जिंकलात मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही, तुम्ही काय हरलात मला त्याच्याशी कर्तव्य नाही. का कर्तव्य नाही? त्याचं कारण आहे की तुमच्या आवडी कितीही दर्जाला नेल्या तरी त्या अज्ञानाच्या आकाशातच, त्या आकाशाच्या पोटातच येतात. हे ज्ञानाच्या आकाशातली चर्चाच होऊ शकत नाही जर आपण आपल्या आवडींवर चर्चा केली. फार विचित्र आवडी आहेत आपल्या. आपण चित्रपटामध्ये मारामारी बघून आनंदी होतो, मागे आपला हा विषय झाला. कसं काय होतं हे? कशाची पण आवड आहे. कुठला तरी ड्रायव्हर ऍक्सिडेंट करतो त्याला जाऊन आपण धोपटून येतो, काय आवड आहे? काय प्रकार चाललाय या मालकी? विचित्रपणाने मालकी सिद्ध करत राहतो आपण. एखादा समजा सुभाष आहे, बाहेरून पॅ 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 हॉर्न वाजवतोय, चला आपल्याला जायचंय, बायको येणार आहे बरोबर. हॉर्न वाजवतोय म्हणून बायको लवकर नाही करणार, ती असा विचार करेल जर थांबू दे. तिथे सुद्धा मधला भाव जो आहे तो मोठा कोण आहे? जर थांबलं तर काय बिघडतं? मालकीच दाखवतो. भिकारी सुद्धा ज्या जागेवर बसतो तिथे लगेच मालक होऊन बसतो, ही माझी जागा आहे म्हणतो. असं म्हणतात की भिकाऱ्यांची लग्न होतात, असं मी ऐकलंय किंवा मुंबईला बहुतेक ते होतं सुद्धा, की ते जावयाला ते एरिया आंदण देतात जे त्यांचे नसतात. म्हणजे त्या जावयाला दिलाय तो मी, अ का रे तू काल परवा तिकडे भीक मागत होतास? म्हणे नाही, ते माझ्या मुलीचं लग्न झालं ना, मग त्याला ती जागा तो चौक त्याला आंदण दिला. म्हणे कशाचा आनंद घेतोय आपण? आपल्या कधीही ज्या होऊ शकत नाहीत, भिकाऱ्याला नाव ठेवू नका. माझी स्वतःची अवस्था मी तपासलेली आहे, माझ्याकडे एकही अशी गोष्ट नाहीये आज की जी मला माझी म्हणता येईल. तपासा तुम्ही घरी जाऊन हे सगळं. आणि तरी सुद्धा हा जो आभासी मालकीचा खेळ सुरू आहे हा आवडीच्या अनुषंगाने सुरू आहे. काय होतं आवडीमधून? जो बोलणारा आहे तो त्याच्या आवडीतून अभिव्यक्त व्हायला लागतो. म्हणजे थोडक्यात
माझे जे शब्द आहे ते जर माझ्या आवडीतून येत असतील तर त्या शब्दांमधल्या बोधाचा दर्जा 1/कोट्यवधी, 1/अनंत हा माझ्या बोलण्याचा दर्जा। ते बोलणं ऐकून तुम्ही तुमची आवड मध्ये ठेवून ज्या वेळेला ऐकलं काय होणार आहे, त्याचा 1/अनंत एवढंस घेऊन जाण्यासाठी 2-2.5-2.5 तास चर्चा करायला माझी हिम्मत नाही, माझी तयारी नाही। हे खूप मोठं नुकसान आहे। आमचे दत्त महाराज दत्तगीतेत म्हणतात की गतीचा प्रांत हा जिथे परमगतीला पोहोचतो आणि ती जी परमगती आहे ती परमगती पुढच्या महागतीचं सुरुवातीचं टोक असतं, तिथून चर्चा सुरू व्हायला पाहिजे। येत आहे लक्षात? अवघड आहे। दत्त महाराज म्हणतात की जी गती आहे तुमची ही गती जेव्हा परमगतीला पोहोचते आणि ती परमगती जीवाची महागतीकडे महागतीकडे सरकण्याचं पहिलं सुरुवात असते, तिथून पुढे परमेश्वराचा प्रांत सुरू होतो। आता जर मी माझ्या अभिव्यक्त होण्यातून जर मी 1 अनंतांश प्रकट होत असेल, किती प्रकट होतोय मी? 1 अनंतांश मी प्रकट होतोय तुमच्या आवडीच्या हिशोबाने, तुम्ही त्याचा 1 अनंतांश पकडताय, काय होणार याच्यातून? काय गेस तुमचा? हे चुकीचं चाललंय की बरोबर चाललंय? मग चुकीचं चाललंय। मला जे ट्युनिंग हवंय, जे वैराग्य हवंय, त्या वैराग्यामध्ये तुमच्या त्यागाची गरज नाही, तुमच्या भोगाच्या विषयाची गरज नाही, मला या दोघांच्या मध्ये तुम्ही जो परम संतुलन साधता आणि त्या संतुलनातून जे शून्य जन्माला येतो, जी रिक्तता जन्माला येते, जी परम शून्यता जन्माला येते, ती जर तुम्ही निर्माण करू शकलात तर या परम शून्यामध्येच ताकद आहे की ज्याच्यामध्ये मला परिपूर्णता सामावता येईल। तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये नाही तर मोठी अडचण आहे, अडचणीचा विषय आहे। नारायण, ही बॅटरी घेऊन उलटी लाव। तर इथे योगी पावन मनाचा हा जो विषय आपण घेतलेला आहे, उलटी ठेव, हा अशा वेळेला जर आपण आपल्या आवडीचा घोळ घालत बसलो तर खूप अवघड आहे। आपल्याला इथे येऊन इतका काळ व्यतीत करूनही हाती काहीही लागणार नाही। आपण सोक्ती आपला जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात आहे की स्वतःची मत बाजूला ठेवा। का? त्याचं एकमेव कारण तुम्हाला सांगतो की हा स्वतःच्या मताचा व्याप जो आहे हा सगळा पुन्हा तुम्ही आवडीतून स्वीकारलेला व्याप आहे।
तुम्हाला सांगितलं की शास्त्र उक्ती बाजूला काढा, कारण हे शास्त्र सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीने निवडलेली आहेत. तुम्ही मुस्लिम आहात तर तुम्ही गीता वाचलेली नाही, तुम्ही बायबल वाचलेलं नाही. तुम्ही जर हिंदू आहात तर तुम्ही कुराण वाचलेलं नाही, बायबल वाचलेलं नाही. म्हणजे तिथं सुद्धा आवडीचा सोर्स आहे. आणि म्हणून शास्त्रोक्ती सुद्धा नको आहे. लोकोक्ती, हा अमुक म्हणतो तो अमुक म्हणतो, हे सुद्धा इथं वर्जन केलेलं आहे. हा आपल्या गीतेचा पहिला अध्याय. तिथे लोकोक्ती, शास्त्रोक्ती, सोक्ती सगळं वर्जन. का? कारण या सगळ्यांमध्ये आपण आपल्या आवडीच्या भिंती निर्माण करून त्या आवडीच्या गाळणीतून एक अनंतांश स्वीकारलेला आहे. एक अनंतांश. हा अनंत शब्द हलका घेऊ नका. ही अतिशयोक्ती नाही, अतिशयोक्ती नाही. एका गवताच्या काडीचं आपल्याला ज्ञान नाहीये. जर ते ज्ञान असतं तर ते ज्ञान किती भरलं असतं जगाच्या तुलनेने, तेवढ्या दर्जाचं ज्ञान आहे. मला जिथे माझं स्वतःचं ज्ञान नाहीये तिथे बाकीचा पसारा तर काही उपयोगाचाच नाहीये. तर म्हणून जी आपल्या आवडीची पातळी आहे ती एक अनंतांश आहे. माझ्याकडे तुम्ही येऊन जर त्याच गोष्टी मागताय ज्या तुम्हाला आवडतायत, तर मी तुमच्या आवडीचं बोलीन असा मी नाहीये. त्यामुळे तुमच्या स्वीकाराची पातळी अजून एक अनंतांश घसरली. त्या कपिल तो म्हणतो की क्या मिला, बाबाजी का काय, बाबाजी का टुल्लू, काही मिळत नाही. काय करायला पाहिजे? ट्युनिंग करायला पाहिजे. ती जागा अशी पाहिजे सतारीची की जिला छेडलं तर जो अपेक्षित सूर आहे तो सूर तिथून प्रकट व्हायला पाहिजे. ते ट्युनिंग होण्याची सोपी खून 100% तुम्ही या जागेवर उपस्थित राहा. अवघड आहे, तुम्हाला माहित नाही ही गोष्ट. 100% तुम्ही या जागेवर उपस्थित पाहिजे. मला ज्या गोष्टी माझ्या आवडीच्याही पलीकडे आहेत त्या सांगायच्या आहेत, आणि तुम्हाला तुमच्या आवडीच्या पलीकडे जाऊन ऐकायच्या आहेत. या दोन्ही विषयांचा मेळ, या दोन्ही विषयांचा मेळ जोपर्यंत तुम्ही 100% वर्तमानात नाही, मी 100% वर्तमानात नाही, जोपर्यंत तुम्ही 100% वर्तमानात याचा अर्थ 100% समाधी अवस्थेत नाही, जोपर्यंत मी 100% बोलतोय याचा अर्थ मी 100% समाधीत नाही. तुम्ही 100% वर्तमानात आहे याचा अर्थ तुमचं कान, नाक, जीभ, त्वचा, नेत्र, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय यांचा व्याप हा पूर्णपणे एक देशी झालाय, आणि माझाही हा तन्मात्रांचा व्याप पूर्णपणे ओलांडून मी काही गोष्टी तुम्हाला ज्या वेळेला सांगीन त्या वेळेला तुमची आवड बाजूला, माझी आवड बाजूला, आणि त्याच्यानंतर जी घटना घडेल आदान प्रदान नाही, आदान प्रदान नाही, एकमेकांच्या उपस्थितीत
जी घटना घडेल त्या घटनेमध्ये जी ताकद आहे, त्या घटनेमध्ये जी ज्ञानाची पात्रता आहे, त्या घटनेमध्ये जो बोधाचा स्रोत आहे, बोधाचा झरा आहे, त्या झऱ्याच्या अनुषंगाने येऊ घातलेला बोधाचा समुद्र आहे, त्या समुद्रासाठी जर तुम्हाला आणि मला पहिली गोष्ट करावी लागली तर ती ही करावी लागेल की दोघांचाही स्वर, दोघांचाही सूर हा एका पातळीवर आणावा लागेल. मी जर काळी 3 मध्ये गातोय, 2 मध्ये गातोय आणि तुम्ही जर काळी 4 मध्ये ट्यून झालेला आहात, मी जर जेंट्स सुरात गातोय आणि तुम्ही जर लेडीज सुरात ट्यून झालेला असाल, तरी सुद्धा इथे खूप समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. इथे आपण जी गोष्ट करतोय ती गोष्ट ऐकण्याचा विषय नाही. कसं म्हणतोय बघा मी, अभिव्यक्ती ही एक अनंतांश आहे. तुमची स्वीकाराची पात्रता माझ्या सुद्धा एक अनंतांश आहे. काय घडणार अशा वेळेला? काहीही घडणार नाही. घटना घडवायची असेल, घटना घडवायची असेल तर तुम्हाला या पातळीवर यावं लागेल आणि जोपर्यंत त्या ट्यूनिंगच्या पातळीवर आपण येणार नाही तोपर्यंत केवळ सुख निर्माण होईल, सुख निर्माण होईल. ते सुख जे कालांतराने दुःखात परिवर्तित होईल, कारण आवड बदलणार आहे. ते सुख जे दुःखात परिवर्तित होईल, तुम्ही अशा गोष्टीसाठी माझ्याकडे येता? चूक. इथे मग काही होणार नाही. इथे काहीही अपेक्षा भंग आहे तुमचा, मग होणार नाही. देणं घेणं होणार नाही, काही होणार नाही. तुम्हाला सांगतो मी, जेव्हा एकमेकांचं अस्तित्व आपल्या दोघांचं 100% आपण प्रस्फुटित होऊन बसू, जेव्हा एकमेकांचं अस्तित्व 100% काम करेल. आता 100% काम करेल याचा अर्थ काय? याचा अर्थ एक गुलाबाचं फूल उमललेलं आहे आणि त्याच्या शेजारी दुसरं एक, ज्याला कुणाला ज्याला ज्याचं कुणाला नावच माहीत नाही असं एखादं रानफूल जन्माला आलेलं आहे. दोघांनाही एकमेकांच्या योग्यतेशी काहीही घेणं देणं नाही. त्या रानफुलाला गुलाबाच्या फुलाचा हेवा नाही, त्या गुलाबाला रानफुलाचा हेवा नाही, ईर्ष्या नाही, द्वेष नाही, एकमेकांपासून मागणी नाही, आणि तरी सुद्धा दोघांच्या उगवण्यामध्ये जी परिपूर्णता आहे, म्हणजे गुलाबाच्या जवळ आलं म्हणून ते रानफूल असं म्हणत नाही की हे गुलाबाचं आहे मी याच्या पुढे कसं काय उगवायचं, नाही. पात्रता परत्वे समान, आणि त्याची जी पात्रता आहे ती 100% विकसित. गुलाबाची जी पात्रता आहे ती 100% विकसित. असं जर इथे प्रत्येक फूल 100% त्याच्यामधली पात्रता विकसित करून जर उमललं, तरच त्याच्यातून सौंदर्याचा साक्षात्कार घडू शकतो. तुम्हाला एका भ्रमातून आज बाहेर पडा. सौंदर्य
हे जर तुमच्या आवडीतून निर्माण होणार असेल तर हे सौंदर्य तुम्हाला कालांतराने दगा द्यायला लागेल, किंवा कालांतराने ते निश्चित दगा देईल, हे आज लिहून ठेवा. जर सौंदर्य 100% स्वीकाराच्या अनुषंगाने असेल, फरक आहे, आवडीच्या अनुषंगाने असणारं सौंदर्य आणि स्वीकाराच्या अंगाने अनुषंगाने असणारं सौंदर्य याच्यात भली मोठी तफावत आहे. आवडीच्या अनुषंगाने असणारं सौंदर्य याला सौंदर्य म्हणताच येत नाही, ते तुमच्या आवडीची व्याख्या आहे. पुन्हा तुम्ही फुलाला सौंदर्य मवान नाही म्हटलेलं, तुम्ही स्वतःच्या आवडीलाच सौंदर्य मानलेलं आहे. तिथे तुम्ही स्वतःला सौंदर्यवान नाही मानताय, इथे सुद्धा तुम्ही आलात पंडितजी काय बोलतायत नाही आणि मला आवडलं, तुम्ही तुमची आवड पंडितजींपेक्षा मोठी करून बसलेला आहात. त्याचा एक आनंद आहे वैचित्र्यपूर्ण, फार विचित्र आनंद आहे तो, कि मला कळतो ते काय बोलतात, हा एक आनंद. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कळलेलं असतं किंवा आणखी त्याच्या पलीकडे, मला हे सुद्धा हेच वाटतं, फक्त मला शब्द देता येत नाही, पंडितजी ते शब्द देतात. हे असलं सगळं आतमध्ये तयार होत राहतं आपल्या, कि मला सुद्धा तेच म्हणायचं असतं, मला सुद्धा हे माहिती आहे सगळं, पण पंडितजी काय करतात, पंडितजी इथे बसतात आणि माझ्याच त्या भावनेला शब्द रूप देतात. म्हणजे तुम्ही पंडितजींच्या बोलण्याचा आनंद घेत नाही, त्यातून वाहणाऱ्या झऱ्याचा आनंद घेत नाही, त्याच्यातून पाझरणाऱ्या बोधाचा झरा तुमच्याविषयी पूर्ण, तुमच्या बाबतीत पूर्णपणे अनभिज्ञ आहे, तुम्ही तुमच्याच आवडीचा आनंद घेता. मान्य आहे की नाही तुम्हाला? वैराग्य यासाठी गरजेचं आहे, हे मान्य आहे. मी सोडायला काय सांगतोय लक्षात घ्या, वैराग्य ते नव्हे जे लोक हिमालयात जातात, हिमालयात सुद्धा आवड पिछा करते. असं म्हणतात की एक माणूस गेला काश्मीर मध्ये सहलीला, तिथं त्याला त्या दाल कुठलं दल सरोवर, दाल सरोवर कुठलं आहे, तांदूळ दाल काहीतरी आहे ते, दल सरोवर तिथे मस्त पैकी. आणि तो मुंबईचा माणूस हरखला, हरखला तिथे बघून, म्हणतो काय काश्मीर आहे म्हणतो. म्हणजे आम्ही पण जोशी साहेब आम्ही ते कुठलं लवासा तिथे गेलो होतो आम्ही, तर तिथे आम्ही गेल्यानंतर हरखलो आम्ही. हरखण्यासारखी परिस्थिती आहे, खूप सुंदर, खूप मजा केली आम्ही 2 दिवस तिथे. पण एकदा आम्ही तिकडे त्या लवासा सिटीच्या बाहेरच गाव आहे तिथे, आणि त्या गावाच्या त्या एका पडक्या हॉटेलात, एक असं साधं हॉटेल होतं, तिथे आम्ही चहा प्यायला गेलो. आठवत आहे तुम्हाला ती, त्या पायऱ्या तुम्हाला आठवत असतील, त्या अतिशय विचित्र पायऱ्या होत्या वर खाली, पण ती कशी तरी सर्कस करून आम्ही वर गेलो. 2 आपण गेलो तिथे, त्यातल्या पहिल्या वेळेला गेलो त्यावेळेला तिथे राहणारा त्या हॉटेलचा मालक, त्याच्याशी मला बोलण्याचा योग आला. तर ते म्हणले कुठं आलात पाहुणं बिवणं, मी म्हटलं आपलं आम्ही पुण्याचेच आहोत आणि हे खास बघायला आलो, काय जबरदस्त आहे असं तसं. तर त्यांनी हो 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 केलं आणि मग माझ्या मोठा होता बायाने माझ्या, टोपी वेपी घातलेला, मला असं ते हात मारला माझ्या पाठीवरती, म्हणलं पाहुणं तुम्ही काही म्हणा, मला मुंबई बघायची खूप इच्छा आहे. काय घडलं, ज्या ठिकाणी माणूस राहतो त्या जागा त्याच्या सुखाच्या कधीही असत नाहीत. मग तो काय करतो,
मुंबईत जातो, लवासामध्ये जे आहे ते मुंबईतल्या लोकांना जबरदस्त वाटतं, मुंबईतली लोक जी आहे म्हणजे लवासातली लोक त्यांना मुंबई जबरदस्त वाटते, मुंबईतल्या लोकांना दल सरोवर जबरदस्त वाटतं, पण तिथं सुद्धा लोक म्हणतात एक बार बंबई देखने की इच्छा आहे. तुम्ही भोगामध्ये लिप्त होऊन एखाद्या ठिकाणी राहिलात किंवा त्याग करून हिमालयात गेलात, त्या आवडीचं काय करायचं जी विपरीत पद्धतीने काम करते तिचं काय करायचं? तुम्ही हिमालयात गेलात तुम्हाला असं वाटेल कधी एकदा घरी जातो, तुम्ही घरी आलात असं वाटेल कधी एकदा बाहेर पडतो, तुम्ही इथे बसल्या बसल्या सुद्धा तुमच्या शरीराचं तुम्ही जर निरीक्षण केलं तर हे शरीर इतकं विचित्र आहे, तुमची मनस्थिती दर्शवतं. ते काय करतं? बसून बसून कंटाळा आल्यावर उभं राहतं. मग आता बसून कंटाळा आल्यावर उभं राहतो ठीक ना, उभं राहून आनंद घ्या ना, उभं राहून पण कंटाळा येतं परत बसत. अरे एक काहीतरी फिक्स करा ना. ही जी डोलायमान परिस्थिती आहे, बसतंय उभं राहतंय, घडीत त्याला वाटतं नाही आपण पळालो पाहिजे, पळतो पळतो पळतो, नंतर अचानक वाटतं नाही थांबण्यात जी मजा आहे ती पळण्यात नाहीये, थांबतो थांबतो थांबतो, परत असं वाटतं की अरे काय मूर्खासारखा थांबलास, जग किती पुढे गेलं, चल आपल्याला पळायला पाहिजे, अरे किती काळ. हा जो आवडीचा भाग आहे तुमच्या आतमध्ये, हा आवडीचा भाग तुम्हाला ट्यून होऊ देत नाही, तुम्हाला या नैसर्गिक प्रक्रियेच्या सुरामध्ये तो आणत नाही, तुम्हाला ज्या गोष्टीतून बोध प्रदान होऊ शकतो ती जागा तुमच्यामध्ये उपलब्ध असताना त्या जागेच्या वरती तुम्हाला तो दृढ करत नाही. येते का लक्षात? त्या जागेवर तुम्ही थांबतच नाही जिथे मला टाकायचंय काहीतरी, तुम्ही इथे तरी असता इथे तरी असता, आणि हे सगळे तुमच्या आवडीचे प्रांत आहेत. तुमची आवड विपरीत दिशेने कार्य करणारी आहे. तुम्ही घरी जाऊन प्रयोग करा. ज्याची आवड थांबली त्याचं कर्म सुद्धा थांबेल, तुम्हाला सांगतो मी. ज्या अर्थी तुमचं कर्म थांबत नाही, ज्या अर्थी तुमचा हव्यास थांबत नाही, ज्या अर्थी तुमचं पुढे जाण्याची वृत्ती थांबत नाही, आणि त्याच गोष्टी डबल चौबल आडबल धाबल करत चाललोय आपण, बाकी नाही काय करत, तीच गोष्ट एकपट असताना आनंद देत नाही, तीच गोष्ट शंभरपट झाल्यावर तुम्हाला काय वाटतं आनंद देईल? जास्त कंटाळा आणते. ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांना वाटतं धनिक सुखी आहे, आणि ज्यांच्याकडे धनिक आहे त्यांच्या लक्षात येतं की अरे धन हे सुखाचं माध्यम होऊ शकत नाही, आणि मग पूर्वात्य आणि पश्चिमात्य राष्ट्रात मोठा फरक हा आता सापडलेला आहे की आपली राज्य गरीब राज्य आहेत, विकसनशील राज्य आहेत, त्यामुळे इथे आपण पैशाच्या पाठीमागे लागलोय. पाश्चिमात्य राष्ट्रांकडे पैसा खूप आहे, या पैशाचं करायचं काय म्हणून सर्वप्रथम त्यांनी सुट्ट्यांमध्ये वाढ करायला सुरुवात केली. तुम्ही आता बघितलं असेल, आता ओबामाचं ते चाललंय की सक्तीच्या रजा द्या लोकांना काम करायला नाहीये. आता पैसा कमवून झाला पुढे काय, हा महाराक्षस तिथे आता प्रश्न बनून बसलेला आहे, आणि परिणामी आपल्याकडे लोक तुलनेने कमी वेडे होतात, तिकडे मानसोपचार तज्ञ गल्ली बोळात निर्माण झालेले आहेत. तुम्हाला वाटतं की पैसे मिळाल्यावर पैशाची भूक संपेल, पैशाची भूक संपल्यानंतर फक्त शरीराची भूक संपते, त्याच्यानंतर मनाची भूक सुरू होते. आता या मनाची भूक अशी आहे की योगी पावन मनासा त्या दर्जाला तर आपण जातच नाही. आपण संकल्प विकल्प मनन मोर्चा जडत्व हे आपलं शेवटचं टोक, तिथपर्यंतच आपला व्याप राहतो. आणि म्हणून हा जो वैराग्याचा विषय आहे, तुम्ही खूप काही करू नका, खूप काही करू नका, तुम्ही तुमच्या या आवडीतून
बाजूला व्हायचा थोडासा प्रयत्न करा. म्हणजे या लेक्चर पुरतं म्हणत नाहीये मी, तुमच्या जगण्यामध्ये हा भाग तुम्ही प्लस करून टाका. एखादा विषय जसा आपण ऍड करतो, सबस्क्राईब करतो एखादा विषय, नाही का, एखादी साईटवर जाऊन एखादा विषय सबस्क्राईब करतो आपण, तसा हा विषय तुम्ही सबस्क्राईब करा. त्याच्यावरचं बटन दाबा तुम्ही की मी निदान या विषयात मध्यावर येईन, म्हणजे माझ्या नावडीच्या गोष्टीचा प्रांत माझ्यासाठी पटकन खुला होईल. तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्या वेळेला धर्माचा सोस सोडता त्यावेळेला खूप मोठं निधर्मी जग तुमच्या वाट्याला येऊ शकतं. तुम्ही ज्या वेळेला ज्याला धार्मिक जग सोडता त्यावेळेला खूप मोठं अध्यात्म जगत तुमच्यासाठी विकसित होतं. तुम्ही ज्या वेळेला नीतिमत्तांचं, संकुचित नीतिमत्तांचं जग सोडता त्यावेळेला तुम्हाला परमनीतींची सगळी दरवाजे उघडे होतात. तुम्ही ज्या वेळेला ही जी नियमांची गुलामगिरी आहे आवडीच्या अनुषंगाने आलेली ही सोडता तेव्हा तुमच्यासाठी मुक्तीचे सगळे दरवाजे ओपन होतात. तुम्ही हे घरी प्रयोग करा. हा जो तुमच्या शरीरात टाकलेलं हे जे इंद्रिय आहे ते इंद्रिय फक्त दरवाजा बंद आहे. इंद्रिय आहे, लक्षात घ्या, इंद्रिय आहे. जर ते माझ्यामध्ये काम करतंय तर ते तुमच्यामध्ये 100% काम करतंय. त्याच्यात मला शंका असायचं काही कारण नाही. तुम्ही आणि मी विचार वेगळे करत असू परंतु भूक लागल्यानंतर तुम्ही भले गुलाबजाम खाताय, मी भले चटणी भाकरी खातोय, पण भूक भागण्याची जी पद्धत आहे, भूक भागताना जी तृप्ती अनुभवण्याची पद्धत आहे ती इंद्रियगत आहे, ती आवडगत नाही, इंद्रियगत आहे. भूक भागण्याची पद्धत ती इंद्रियगत आहे आणि इंद्रियगत असल्यामुळे तिच्यात तुमच्यात आणि माझ्यात भेद नाही. एक सम्राट आणि एक भिकारी दोघेही झोपल्यानंतर झोपेचा समान आनंद येतो दोघांना. इथे आवडीचा फरक येत नाही की ह्याला खूप झोप आवडते म्हणून ह्याला झोप फार आनंद देते आणि ह्याला झोप कमी आनंद देते. नो, आवडीचा प्रांतच ओलांडला तिथे. हा प्रांत आवडीच्या पलीकडे गेला. मला घड्याळ दिसत नाहीये, नारायण त्याला जरा एक बॅटरी मार, ती बॅटरी इथे आण माझ्याकडे. ठीक आहे, ठीक आहे. तर नंतर ते घड्याळ आपल्याला बघायचं होतं. खरं तर अत्यंत सुंदर असं घड्याळ आपल्याला प्रेझेंट मिळालेलं आहे. ह्या घड्याळाचं वैशिष्ट्य आहे तुम्हाला सांगतो, जो आपला आजचा विषय चाललेला आहे. हे घड्याळ आपल्याला दूतांच्या फॅमिलीने आपल्याला प्रेझेंट केलेलं आहे. गंमत म्हणजे तुम्हाला सांगतो की त्यांनी याच्यापूर्वी दोन घड्याळं आणली, ती दोन घड्याळं आवडीतून आली, पण इथे ती नाही आवडली. लावून बघितली, त्यांनाही नाही पटलं, मलाही नाही पटलं. आणि फुकटचा विषय असून सुद्धा मी त्यांच्या आवडीला किंमत दिली नाही. खरं सांगतो म्हटलं इथं तुमची आणि माझी आवड नको. म्हटलं ह्या जागेची काय आवड आहे त्याचा थोडासा विचार करूया आणि त्या विचाराच्या भावनेतून मी माझ्या आवडीप्रमाणे घड्याळ नाहीये. लक्षात घ्या, पुन्हा सांगतो तुम्हाला, नंतर लक्षात येईल मी काय सांगतोय ते. हे घड्याळ तुम्हाला वाटेल की माझी आवड नाही. आवड हा विषय गुप्त ठेवून निर्माण झालेला विषय, मान्य आहे का तुम्हाला? मान्य. असं झालं, पहिलं घड्याळ आणलं ते नाही आवडलं, परत केलं. दुसरं घड्याळ आणलं, दोन्हीही घड्याळं सुंदर होती पण आवडीच्या पलीकडे थोडासा विषय झाला. त्यांच्या आवडीला मान दिला गेला नाही, माझ्या आवडीचा मी अगोदरच भुगा केलेला आहे, त्यामुळे आता थोडासा दर्जा असा आला की या वास्तूचं काय महत्व आहे त्या हिशोबाने. आणि त्याच्यानंतर 15-20 दिवस यांनी काय घड्याळाचा विषयच काढला नाही.
जवळजवळ 20-25 दिवस मला वाटतं. आणि मी सांगितलं, मी यांना सारखं म्हणे जाऊ ते घड्याळाचं काय झालं हे म्हणायचे नाही, मी त्यांना सांगितलंय ते आणणार आहेत घड्याळ. मी पुन्हा मागे लागलो, घड्याळाचं काय झालं? या 15-20 दिवसात तुम्हाला एक सांगतो मी की मला असं नाही वाटलं की एक नवीन घड्याळ आणून तिथं टांगून द्यावं. गंमत काय आहे तुम्हाला सांगतो मी आता याच्यामध्ये. याच्यामध्ये जे आपल्या श्वेता आणि आशिष येतो यांनी गुप्त योजना आखली. गुप्त योजना ती यांना सुद्धा माहीत नाही, फक्त घड्याळ येतंय एवढंच सांगितलं त्यांनी. कसं असेल त्यांना जोपर्यंत घड्याळ बसवायचा दिवस येत नाही तोपर्यंत यांना काही कल्पना नाही, मला काही कल्पना नाही, स्पंदननाथांना काही कल्पना नाही, कोणाला काहीही कल्पना नाही. आवडबाद आवडबाद है कि नहीं. त्यांनी त्यांच्या पद्धतीने या वास्तूच्या अनुषंगाने विचार केला. गंमत बघा तुम्हाला सांगतो मी, जर मी माझ्या आवडीच्या अनुषंगाने विचार करतो त्यावेळेला त्याच्यातून आनंदाची निर्मिती होणार नाही. तुम्हाला सांगतो मी इथे वेगळं घडलेलं आहे, इथे वेगळं घडलेलं आहे, इथे असं घडलेलं आहे की इथे येणाऱ्या प्रत्येकाला म्हणजे पंडितजींनाच आवडलं पाहिजे असं नाही, जोशींनाच आवडलं पाहिजे असं नाही, किंवा त्यांना आवडलं पाहिजे असं नाही, आणि त्या अनुषंगाने त्यांनी विचार केला, तो आवडीचा विषय बाद ठेवला आणि अचानक काल परवा दिवशी घड्याळ बसवायला आली मंडळी. आणि त्यानंतर इथे बघितलं तर जसं काय त्या भिंतीवरती पेंट केलं आणि त्याच्यावरती ते घड्याळ चिटकून टाकलं. आता आपल्याकडे लाईट नाही आहे, तुम्ही नंतर बघाल तो विषय. याच्यातून घटना काय बघा, घटना अशी आहे जे घड्याळ निर्माण झालं त्याच्यामध्ये ज्यांनी निर्माण केलं त्यांचं ममत्व नाही. बघा तुम्ही लक्षात येतं का, त्यांची मालकी निर्माण झालेली नाही, कारण मालकी निर्माण केलेली वस्तू घरी जाईल, हे दुसरीकडे दिलंय. मालकीची जी पहिली दोरी होती ती दोरी कापून टाकली पहिल्यांदा तर, आणि तरी सुद्धा वस्तू आनंद द्यायला सक्षम आहे. कारण ज्या वेळेला इथं घड्याळ लावलं गेलं ते त्याच वेळेला लगेच असं वाटलं की आता कधी एकदा यांना सांगतोय आपण की कसं झालं घड्याळ, काय झालं, असं झालं तसं झालं. मी तर त्या श्वेताला फोन करून एकच ओळ सांगितली की मी इथे गेले 5 आठवडे 4 आठवडे विवेक 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 कसा असावा हे मी झाडतोय, पण प्रत्यक्ष विवेक वापरायचा कसा हे तुम्ही दाखवून दिलं म्हटलं. तशी गंमत आहे बघा, दुसऱ्याला द्यायचा विषय तो सुद्धा आवडीनिवडीच्या पलीकडे जाऊन एक आनंदाची निर्मिती करणारा घटक शोधणे. शिकवलं का आपण त्यांना हे? आशिषला श्वेताला हे काय आम्ही शिकवलं नाही की असं पाहिजे असं पाहिजे असं पाहिजे. हा न शिकवलेला प्रांत प्रकट झाला, न शिकवलेला विषय प्रकट झाला, त्या न शिकवलेल्या विषयातून आविष्कार जन्माला आला. निर्मिती नव्हे, आविष्कार जन्माला आला. हे माझं घड्याळ दुसरीकडे दिसणार नाही तुम्हाला, एकमेवा द्वितीय. आविष्कार जन्माला आला आणि तो आविष्कार कुणाचंही ममत्व नाही. मी म्हणू शकत नाही की माझं ऑफिस आहे, कारण धर्मशाळा कोणाचं काय आहे, कोणाचं काहीही नाहीये. आणि तरी सुद्धा फूल आपल्या समग्र क्षमतेने उगवलं असं थोडस वागायला शिका. हे जड नाहीये, हे जड नाहीये, तुम्ही प्रयत्न नाही केलेला. आपल्याला सवय काय आहे, आपल्याला आपल्या आवडींनी आपण
म्हणजे गुलामगिरीच्या खाईत चाललोय आपल्या आवडी आपल्याला. आपण प्रत्येक गोष्टीची ज्या ठिकाणी मालक नाही माणूस तिथं सुद्धा मालकी सांगतोय. मी तुम्हाला भिकाऱ्याचं सांगितलं, एक जोक असाच एका संतांनी सांगितलेला जोक सांगतो. त्याने असंच सांगितलं की एक तो काय मुल्ला नसरुद्दीन हा म्हणे एक दिवशी मित्रमंडळी होते त्याच्या घरी आले आणि मित्रमंडळी घरी आल्यानंतर ती बायको लाटणं घेऊन आली नेहमीप्रमाणे काहीतरी वाद झाला असेल. तर तो म्हणतोय मित्र आहेत मित्र आहेत मित्र आहेत म्हणजे त्यांच्या समोर तरी लाटणं नको आणू. पण ती बाई महाकाजक होती म्हणे तिने दोन लाटणं जोरात उगारलं आणि हा खाटेखाली घुसिरला. बाहेर मित्रमंडळी हा खाटेखाली लाटणं सम्राट नाही लाटणं बहादर आहे की नाही. जिच्या हातात लाटणं म्हणजे ज्याला काय म्हणतात लाटणे पाणी नाही का चक्र पाणी तशी लाटणे पाणी बाई ती इथे बाहेर आणि या बाहेर म्हणते तर म्हणतो नाही येणार. ती म्हणती मी बऱ्या बोलाने सांगते बाहेर या. ती म्हणती नाही येणार. तो म्हणतो नाही येणार. ही म्हणती शेवटचं सांगते बाहेर या. तो म्हणतो नाही येणार. आज माझ्या मित्रांना पण कळू दे की मी तुझा ऐकत नाही. त्या जागेवर सुद्धा तो जो सोस आहे स्वतःचा मीपणा मिरवण्याचा तो सुटत नाही आपला. तुम्हाला सांगतो तिथं सुद्धा तुम्ही तुमचं अस्तित्व अधोरेखित करत राहता. अरे सत्य समोर आलेलं आहे आता तिथे तुझी मालकी सिद्ध होणारी नाहीये पण तिथे सुद्धा आपण आपली मालकी सिद्ध करतो. हो जे आहे म्हणे आज आज कळू देस माझ्या मित्रांना की या जगात या घरामध्ये कोणा किसकी चलती है नाही का. मी तुझं ऐकत नाही हे त्यांना कळू दे. पॉस कोण आहे हे त्यांना कळू दे. असं आपली आपण समजूत काढत बसतो त्याला कारण आपली आवड. पटतंय का. वैराग्याचं अंग म्हणजे चित्री सूर्य बिंब काढू येईल चांद. ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना आहे. चित्री चित्रामध्ये सूर्य बिंब काढू येईल चांद. चांगदेवाला म्हणतायत चित्रामध्ये सूर्याचं बिंब काढता येईल चांगदेवा. प्रकाशाचे अंग आणिता नये. त्या चित्रामध्ये सूर्य काढता येईल मला पण त्या सूर्याला जे प्रकाशाचं अंग आहे ते मला काढता येणार नाही. चित्री सूर्य बिंब काढू येईल चांग. वैराग्याचे सोंग आणता नये. वैराग्याचं सोंग आणता येणार नाही आपल्याला. आपल्याला प्रत्यक्ष त्या ट्युनिंग लाईनवर यावं लागेल. मान्य पटतंय तुम्हाला. पटतंय म्हणजे आवडीच्या अनुषंगाने नव्हे. आवडीचा घोळ जिथे आहे तिथे सगळी विचित्र विषय आहे. तुमची आमची आवड फार आतून आलेली आहे तुम्हाला सांगतो मी. आणि ह्या आवडीच्या तावडीत शब्द बघा आवडी आणि तावडी दोन शब्द आहेत पण एकच अर्थ. अर्थ समान. फक्त त्या मधल्या लाईनीवर या. मी सोडा म्हणत नाही. मी सोडा म्हणत नाही. मी त्या जागा ती जागा सुद्धा तुमच्या आतमध्ये आहे. तुमचा गैरसमज आहे की तुम्हाला आवडीच्या प्रांताच्या मध्ये जाता येणार नाही. जाता येत. मला एक सांगा तुम्ही दररोज झोपता झोपता की नाही. कुणी शिकवलंय तुम्हाला झोपायला. पण तरी सुद्धा झोपण्यापूर्वी झोपेत कसा प्रवेश करायचा म्हणजे आधी पाठ टेकायची इंद्रियांना विश्रांती द्यायची त्याच्यानंतर
आडवं झालेलं चाक पळणार नाही याची खात्री होते तुम्हाला, मग काही गोष्टी आडवं झाल्यानंतर सुद्धा उभ्या राहतात खोटारड्या गोष्टी मनाच्या अनुषंगाने, मग आडवं अंग झाल्यावर विचार उभे राहतात. मी तुम्हाला तुमची इंद्रिय दाखवते, विचार उभे राहतात, मग तुम्ही या विचारांना आडवं करता, मान्य की नाही? मी तुमच्या घरी येऊन नाही प्रयोग केलेले, हे इनबिल्ट आहे तुमच्यामध्ये यंत्र की जे विचारांना सुद्धा असं आडवं करतं, आणि मग तुम्ही त्या प्रांतामध्ये असं प्रवेश करता. तुम्ही तिथे लक्षात घ्या, त्या झोपेच्या प्रांतात तुमचा असा प्रवेश होतो. कुणी शिकवलं तुम्हाला? कुणी शिकवलेलं नाही. झोपेचा प्रांत आहे की नाही? प्रत्यक्ष आहे की कल्पना आहे? झोपेमध्ये तुम्ही शिरता हे प्रत्यक्ष आहे की कल्पना? बस हेच वापरायचं, हेच वापरायचं तुम्हाला सांगतो. तुम्ही त्या आवडीच्या बरोबर वर येणार. तुम्ही सांगतो आवडीचे प्रांत झोपवले तरच झोपेच्या प्रांतात प्रवेश होतो. तुम्ही लक्षात घ्या मी काय म्हणतोय. तसा नाही प्रवेश होणार तुमचा. तुमच्या आवडीचे प्रांत तुम्ही जोपर्यंत झोपवत नाही तोपर्यंत झोपेच्या प्रांतात प्रवेश होत नाही. जागृत अवस्थेत आपल्याला त्या अवस्थेत प्रवेश करायचा आहे. कशी सोपी गंमत आहे. करून बघा तुम्ही प्रयोग. हे प्रयोग करण्यासारखे आहेत आणि हे प्रयोग अवघड सुद्धा नाहीये. अवघड काय आहे? आवडीतून बाहेर येणं हाच विषय अवघड, बाकी काही अवघड नाही. आणि ते सुद्धा काय आहे? तुमचा गैरसमज आहे. तुमची आवड खूप मोठी आहे. तुमची आवड आणि आपली तुमची माझी काय? अरे कावळ्याची आवड किड्यांच्या पुढे नाही. याच्यातून फार मोठा तुम्हाला काही सापडणार नाहीये. त्याच्यामधून ह्या आवडी आपल्या सगळ्या अज्ञानाच्या आईला आहेत. म्हणजे अज्ञानाचा पट्टा ओलांडू शकत नाही ती आवड, ओलांडताच येत नाही. चाक आडवं आहे. कितीही धावण्याच्या गप्पा केल्या, त्याने कितीही प्रवासाची आवड सांगितली, प्रवास नाही घडणार. ती घटना आहे उभं राहण्याची, ती आपल्याला प्रत्येकाला स्वतःच्या बाबतीत घडवायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही गती पकडणार नाही तोपर्यंत मी तुमच्या मनोरंजनाच्या कामाचा विषय आहे, तोपर्यंत मी तुमच्या बोधाच्या कामाचा विषय नाही, मी तुमच्या ज्ञानाचा कामाचा विषय नाही, मी तुमच्या बाबतीत जे परिवर्तन शक्य आहे ते घडवण्याचा विषय नाही, मी फक्त तुमच्या टाइमपासचा विषय आहे. त्यामुळे दोघांचीही ही संयुक्त जबाबदारी आहे. मुक्ताबाईला हे माहीत आहे की ती जे अभंग सांगते आहे ते ज्ञानेश्वरांना आतमध्ये मान्य होण्यासारखे नाहीयेत. त्यांची आवड तशी नाहीये जशी मुक्ताबाई सांगते. हे आवडीच्या विपरीत वर्णन आहे. बरोबर आहे की चूक आहे? विपरीत आहे. त्यांच्या आवडीसारखं वर्णन करायचं असतं तर काय म्हणली असती मुक्ताबाई? ती म्हटली असती, ज्ञानदेवा तू काळजी करू नको, तुला ज्यांनी त्रास दिलाय त्यांच्या घरी जाऊन मी त्यांच्या हातापाया पडते, त्यांना समजून सांगते, त्यांना तुझ्याकडे आणते, तुझी क्षमा मागायला लावते, तू किती ज्ञानी आहेस ते मी त्यांना सांगते. नाही का? आवडीचा जर सोस केला असता तर हा सोस घडला असता. ताळ्यावर आणायचा असेल एखाद्याला, बोधावर आणायचं असेल एखाद्याला, किंबहुना तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट जर खऱ्या अर्थाने उमलायचं असेल, खऱ्या अर्थाने त्याला प्राकट्य आणायचं असेल, तर तुमच्या आवडीच्या विरुद्ध सोस मला करावा लागेल. तरच योगी पावन मनाचा, तरच साही अपराध जनाचा.
हे करावं लागेल आपल्याला. तयारी आहे तुमची? पळून जाणार? ज्ञानेश्वर माऊलींचं तर सोपं होतं, कारण ते एकाच झोपडीत होते, त्यामुळे पळून जाण्याची शक्यता नव्हती. बऱ्या बोलाने 11 अभंग ऐकून घेतले. एक तर तुम्ही प्रत्येक जणाचं घर वेगळं, तिथून तुम्हाला इथं आणायचंय एका झोपडीत, आणि आता या झोपडीचं दार उघडायचंय. तुलनेने जबाबदारी मोठी आहे. आणि म्हणून जे मुक्ताबाईला 11 अभंगात माऊलींना सांगता आलं, ते मला कदाचित 110 लेक्चर मध्ये सांगावं लागणार आहे. कारण झोपड्या स्वतंत्र आहेत प्रत्येकाच्या, आवडी स्वतंत्र आहेत प्रत्येकाच्या, परंतु तरीही हा सोस आपल्याला करावा लागणार आहे. तो सोस अशासाठी करावा लागणार आहे, कारण जेव्हा मी 100% प्रकट होतो तेव्हाच मी या जगात जगण्याला लायक होतो, तेव्हाच मी या जगात सौंदर्य जे आहे जगाचं त्या सौंदर्यात आणखी भर घालायला तयार होतो, तेव्हाच या जगात ज्ञानेश्वर आले, या जगात संत तुकाराम आले, आणखी सगळे संत आले, त्यांनीही तुमच्या आमच्या सारखंच अन्न खाल्लं, पण त्या अन्नातून मिळालेल्या शक्तीतून गीता जन्माला घातली, ज्ञानेश्वरी जन्माला घातली, चांगदेव 65 जन्माला घातली, ताटीचे अभंग जन्माला घातले. तुम्ही आम्ही त्या अन्नातून काय जन्माला घालतो आहोत? आपल्या आवडीने घोटाळा केलाय, आपली आवड विस्तारू देत नाही आपल्याला, आपल्या आवडीने आपल्या मुसक्या आवडलेल्या आहेत. सोन्याची बेडी आहे, सोन्याची बेडी असल्यामुळे सोडवत नाही, बेडी सोन्याची आहे. पण थोडस सहकार्य तुमच्याकडून अपेक्षित आहे. मला इथे जे अभिव्यक्त व्हायचं आहे, माझी अभिव्यक्ती जोपर्यंत तुम्हाला एक अनंतांश वाटणार नाही, तोपर्यंत आपण प्रस्फुटित व्हायला अजून तयार नाही असं समजा थोडस. ज्या क्षणी हे होईल तुम्हाला मी सांगतो की आश्चर्य नाही की तुम्ही इथे बसाल, मी सुद्धा इथे बसलेलो असेन, संवाद घडणार नाही आणि तरी सुद्धा संवाद घडेल. होऊ शकत हा चमत्कार नव्हे, सोपी गोष्ट आहे. दोन प्रेमी, मी मागे पण सांगितलं तुम्हाला, दोन प्रेमी जीव एकमेकांवर नितांत प्रेम करतात, एकमेकांवर नितांत प्रेम करतात, याचा अर्थ हा याच्या आवडीच्या पलीकडे गेलाय. आता तिची आवड ही याची आवड आहे, आणि ही हिच्या आवडीच्या पलीकडे गेली, आता त्याची आवड ही हिची आवड आहे. दोघ जण आवडीचा प्रांत ओलांडतात, घरी भरपूर विषय करतात की आंब्याच्या झाडाखाली भेटणार आहोत आम्ही, किंवा समुद्र किनाऱ्यावर भेटणार आहोत, मग मी तिला असं सांगील, तू तिला असं सांगशील, ही म्हणती मी त्याला असं बोलीन, काय गप्पा करायच्या, त्याचा भरपूर अभ्यासक्रम तयार होतो. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला समुद्र तटावर येतात, त्यावेळेला शब्द लुळे पांगळे होतात, काहीही दोघ जण एकमेकांशी बोलत नाहीत. तुम्हाला सांगतो मी, जे बोलतात ते ठरवलेलं नसतं, जे बोलतात ते निरर्थक असतं, अभिव्यक्ती निर्माण व्हावी म्हणून असतं, खेळ निर्माण व्हावा म्हणून असतं. खेळणं हे सत्य नव्हे, खेळण्यासाठी शब्दांची ज्या गरज लागते ते अभिव्यक्ती निर्माण व्हावी म्हणून असतं, निरर्थक असतं. आणि त्याच्यानंतर अतिशय कमी शब्द बोलून दोघेही मौन होतात, आणि तरी सुद्धा तासन तास एकमेकांबरोबर खूप आनंदाने बसून राहतात. बरोबर आहे का चूक आहे? शिकवता येतं हे? आपल्याला त्या पातळीवर यायचंय थोडस, ही पातळी लक्षात घ्या तुम्ही.
जिथे तुम्हाला फक्त, आणि हे कसं होईल शेवटचं, हे अशासाठी शक्य आहे तुम्ही पहिल्यांदा तुमचं आवड हा विषय मार्गी लावा, आणि त्यानंतर दुसरी फुटपट्टी जी महत्वाची तुम्ही लावणार आहात प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक गोष्टीला ती ही लावणार आहात की त्याच्यामधून आनंदाची निर्मिती व्हायलाच पाहिजे, ही फुटपट्टी लावायची. ही फुटपट्टी जर तुम्ही लावली नाही तर तुम्ही तुमच्या आवडीच्या प्रांतात आहात. तुम्ही ही फुटपट्टी लावून तर बघा, तुमच्या लक्षात येईल की तुम्ही ज्या ज्या गोष्टींचा हव्यास केलेला आहे, संचय केलेला आहे, डोंगर उभारलेला आहे, पाठीमागे लागलेला आहात, त्या सगळ्या गोष्टी आनंद देणाऱ्या नाहीत, तात्पुरत्या आनंदाचा आभास निर्माण करणाऱ्या आहेत आणि कालांतराने दुःखात परिवर्तित होणारे आहेत. मग आनंद म्हणजे काय? की जो दुःखात कधीही परिवर्तित होत नाही, जो क्षणभंगुरतेचे नियम ओलांडून टिकायला लागतो, जो नित्य जीव असल्यामुळे, जीवाला जन्म मरण नाही, नित्य जीव असल्यामुळे ज्या तो आनंद या नित्य जीवाला नित्य आनंद द्यायला ज्या वेळेला प्रवृत्त होतो तेव्हा त्याला म्हणायचं आनंद. तर ही फुटपट्टी तुम्ही जोपर्यंत आपल्या विषयाला लावत नाही तोपर्यंत आपला संवाद अशक्य आहे. आपण फक्त एकमेकांजवळ अभिव्यक्त होत आहोत. अभिव्यक्तीला ज्ञान म्हणता येत नाही, अभिव्यक्तीला प्राकट्य म्हणता येत नाही. अभिव्यक्ती ही खेळणं आहे. फक्त तुम्ही आम्ही शब्दांचा खेळ म्हणून उपयोग करतो आहोत, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही त्यातून घडत नाहीये. तर इथे आपण क्रांतिकारी विषय आहे, त्यामुळे मला तुमच्याकडून आणि तुम्हाला मलाकडून माझ्याकडून सुद्धा अशीच अपेक्षा पाहिजे की आपण आपल्या जीवनात जोपर्यंत क्रांती सुरू करत नाही तोपर्यंत आपण हा सोसच पुढे नेऊ शकत नाही. म्हणजे तुमच्यामध्ये सुद्धा मला क्रांतीपेक्षा कमी काही नको आणि माझ्याकडून पण तुमच्या अपेक्षा ज्या आहेत त्या क्रांतीपेक्षा कमी असता कामा नये, एवढी फक्त दक्षता जरी घेतली आपण तरी सुद्धा इथे या 10x18 खोलीमध्ये ते जन्माला येईल ज्या गोष्टीची लोक कल्पना सुद्धा करू शकणार नाहीत, ज्या गोष्टी हिमालयात 12-12, 24-24 वर्ष लोक तपश्चर्या करून मिळवतात आणि तरीही साध्य होत नाहीत, अशा गोष्टी या 18x10 खोलीत जन्माला येऊ शकतात जर तुम्ही मी सांगतो त्या पद्धतीने चाललात तर. तर आपण आपल्या मनाची तयारी करूया. आज आपण वैराग्य आणि विवेक यांचं ट्युनिंग मी सांगितलं तुम्हाला. वैराग्याचं ट्युनिंग कशाच्या अनुषंगाने करायचं? वैराग्याचं ट्युनिंग आवडीच्या अनुषंगाने करा, विवेकाचं ट्युनिंग आनंदाच्या अनुषंगाने करा. फुटपट्ट्या सापडल्या? विवेक कुठं वापरायचा? जिथे आनंद होईल तिथेच. तोच तर विवेक जो आनंद चॉईस करतो, जो कालांतराने दुःख होणाऱ्या गोष्टी चॉईस करतो, तो कसला बोंबलायचा विवेक? विवेकाला आनंदाची फुटपट्टी आणि वैराग्याला आवडीची फुटपट्टी, बरोबर आहे? ही जर तुम्ही लावलीत, तुम्ही योगी पावन मनाचा, त्याच्यात संकल्प आणि विकल्प या दोन शक्तींवर तुम्ही मात करायला सिद्ध झालात आणि ज्ञानेश्वर माऊलींना जी समजून सांगितली मुक्ताबाईंनी ओवी, त्याच्या पुढची ओवी आहे
योगी पावन मनाचा, पुढची ओळ आहे साही म्हणजे सहन करतो अपराध जनाचा. ही ओळ का म्हटली? पुढची ओळ साही अपराध जनाचा, त्याचं कारण आहे कारण संकल्प विवेक, विकल्प वैराग्य, मनन, या मननावर मात करण्यासाठी मी सूतोवाच करून ठेवतो विषयाचा, या मननावर मात करण्यासाठी आपल्याला आपल्या आतमध्ये क्षमा जन्माला घालावी लागेल. आणि साही अपराध जनाचा, जर तुमच्यामध्ये ते क्षमेचं अंग प्रस्फोटित झालं नाही तर तुम्ही कुणालाही क्षमा करू शकणार नाही. जप अजनांचा अपराध तुम्ही क्षमा करू शकता, नातेवाईकांचा सहन नाही करत तर जनाचा कुठला आलाय. तर ही जी साही अपराध जनाचा ही दुसरी ओळ जर प्रत्यक्षात यायची असेल तर आपल्याला तिसऱ्या अवस्थेकडे वळावे लागेल की ती जी क्षमेचा भाव आहे तो सुद्धा निर्माण करायचा नाही. तुमच्यामध्ये इनबिल्ट स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरला, त्या विषयाला, त्या इंद्रियाला कसं जागृत करायचं ते आपण पुढच्या आठवड्यात बघू. आणि अशा रीतीने आपण आजचा जो विषय आहे तो मार्गी लागलेला आहे. 5 आठवडे आपले झालेले आहेत. आता 5 आठवड्याचं आम्ही एकत्रित बघितलं तर साधारण एका सीडीत मावेल एवढा प्रपंच आपण बोललेलो आहोत. साधारण 600-650 MB व्याप आहे आणि साधारण 10-11 तासाचा विषय आपण बोललो आतापर्यंत. जास्त 5 × 10 आणि 11 तासाचा विषय आपण बोललोय, तो एका सीडीत येईल. तर पुढच्या वेळेला कदाचित आपण त्या सीडी सुद्धा प्रस्तुत करू. तुम्ही या सीडी घरी सुद्धा वारंवार ऐका, थोडं ट्युनिंग मध्ये येण्यासाठी त्याचा नक्की उपयोग होईल. कारण बऱ्याच गोष्टी अशा असतात की तुम्ही इथं बसून, मी खूप गोष्टी एकत्र बोलत असल्यामुळे वेग जास्त आहे, तो वेग तुम्हाला घरी जाऊन 2-3 ऐकल्यानंतर थोडासा ऍडजस्ट होईल. याचा अर्थ मी वेगवान आहे असं नाहीये, याचा अर्थ असा आहे की ज्या स्तरावर मला अपेक्षा आहे त्या स्तरावर आपण जोपर्यंत आपलं ट्युनिंग होणार नाही तोपर्यंत मी गायल्यावर तंबोरा झणकारणार नाही. न वाजवता झणकारता आलं पाहिजे मला तुम्हाला, या अवस्थेला आपल्याला यायचं आहे. तर पुढच्या वेळेला आपण ओवी घेऊ साही अपराध जनाचा आणि त्या अनुषंगाने येणार आहे क्षमा आणि त्याच्या पलीकडची अजून 2 गोष्टी ज्या काही येतील त्या, तर जे काही येईल ते त्याच्या पुढे, कळणार नाही तोपर्यंत आपण पुढे सरकणार नाही. तुम्ही जेव्हा म्हणाल पुढे सरका तेव्हा सरकेल. विवेक वैराग्य मी सांडलेलं आहे. आज पुढे जी चर्चा होईल ती कशाची होईल? क्षमा म्हणजे मनन आणि क्षमा अशा जोडीची किंवा त्याच्या पुढची सुद्धा. हा विषय इथे मी अनुषंगाने येईल पण हाच विषय घेऊन चर्चा पुढे होणार नाही. हा विषय थांबवला तर चालेल. कळलंय सगळ्यांना? कळलंय? आवडीच्या पलीकडे कळलंय? कळलंय? त्यामुळे ठीक आहे, आपण आता पुढच्या वेळेला पुढच्या विषयाला सुरुवात करू. आणि आता आपल्याकडे थोडासा वेळ आहे, तर प्रश्न वगैरे कुणाला विचारायचे असतील. थोडासा नारायण ते दार उघडं कर आणि हे पण उघडं कर. प्रश्न विचारायला तुम्हाला जर काही असं वाटत असेल की चार चौघात कसे विचारायचे किंवा काय, तर तुम्ही लिहून सुद्धा आणू शकता. म्हणजे मी तुम्हाला, कारण काही लोक असे असतात की ते चार चौकात उठू शक, म्हणजे त्यांना थोडंसं हे वाटतं म्हणजे की कसं उठायचं किंवा काय उठायचं. बरेच विषय म्हणजे असे असतात की कसं काय करायचं, तर तसं विचार करू नका. तुम्ही मला लिहून दिलं तुमचे प्रश्न तरीसुद्धा मी ते प्रश्न तुमच्या नावाने वाचून दाखवीन आणि त्या पद्धतीची उत्तरं मला देता येतील. म्हणजे मला कुठल्याही परिस्थितीत आता प्रश्न जागेवर ठेवायचे नाहीयेत. प्रश्न नाही आहे. हा, अनुभव सांगतो.
आज गुरुवार जे तुम्ही आम्हाला ज्ञान दिले, मी त्याला ज्ञानच म्हणणार आहे, कारण असे की ते सतत आणि सामर्थ्याने राहणार. आपण मनाचा विचार जेव्हा पाहिला गेलो, संकल्प विकल्प मनन मूर्छा जडा, आता परिस्थिती अशी होती प्रत्येक विचाराच्या वेळेस असा एक क्रॉस क्वेश्चन होतो की तुम्ही मला कळतेस का, हा प्रश्न विचारला जातो. निर्णय घेताना ह्या पाच अंगांचा आणि आज वैराग्य मागच्या वेळेस बोलतो, प्रत्येक आठवड्यामध्ये एक विशिष्ट सुधारणा आपोआप होती की दत्त महाराजांची कृपा तुम्ही जे सांगता त्यांच्यावर पोचते हे मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही आता ज्या दोन फुटपट्ट्या सांगितल्या विवेकाला आणि वैराग्याला ह्या ज्ञात नव्हत्या, आणि हे पक्क कळालं की ह्या फुटपट्ट्या तुम्हाला त्याच्या मध्याला आणायचं ह्या परफेक्टली आणू शकत, आणि ते चुकले. ऍक्च्युली चूक कुठे आहे तर तिथंच आहे की त्या फुटपट्ट्यांची जी उपलब्धता आहे तीच माहीत नव्हती. म्हणजे ही उपलब्धता झाली. हा म्हणजे हे बरोबर आहे. आणि याच्यात दुसरी गोष्ट पण तुम्ही जी महत्वाची बोललात ती हीच आहे की आपण इथे जे बसलेलो आहोत ते एकमेकांवर आवडी लादण्यासाठी बसलेलो नाही, तर तुमच्या आणि माझ्या माध्यमातून जो परमेश्वराच्या कृपेचा आकारण खेळ मांडला गेलेला आहे आणि या आकारण खेळातून ज्या लीळा घडतायत, लीला घडतायत, त्या लीलांचा आनंद घेण्यासाठी आपण इथे एकत्र येतो. अच्छा, खूप महत्वाची घटना आहे. जिवंतता हा विषयच तुम्हाला आवडीच्या पलीकडे घेऊन जाऊ शकतो. तुम्ही मर्त्य विषयासमोर बसलात, एखादं पुस्तक आहे ते वाचून तुम्ही त्या पद्धतीचा अर्थ घेतला तर ते पुस्तक तुम्हाला कधी म्हणणार नाही की माझा अर्थ असा नाही, वेगळा आहे. एखाद्या मूर्तीच्या पुढे तुम्ही पूजा प्रार्थनांचा सोर्स मांडला तर तुमच्या पूजा प्रार्थना चुकल्या अशी ती मूर्ती कधीही म्हणणार नाही. तर थोडक्यात या ज्या पूजा प्रार्थना आहेत, या ज्या शास्त्रांचा सोर्स आहे, हा सगळा तुमच्या आवडीच्या अलीकडचाच प्रांत होतो. आणि म्हणून या गोष्टी तुम्हाला काही काळाने तुमच्यामध्ये कंटाळा निर्माण करतात, काही काळाने तुमच्यामध्ये दुःख निर्माण करतात, तिसरं काय, एवढाच विषय होतो. त्यामुळे इथे मुख्य विषय हाच आहे की दोन फुटपट्टे आपल्याला सापडलेले आहेत. हे सगळं दत्त महाराजांच्या कृपेमुळे, कृपेमुळे या शब्दाचा पदार्थ परत्वे अर्थ सांगतो जो आता परवाच आपल्या महाभाष्यात आलेला आहे, खूप महत्वाचा आहे. सूर्य आपल्या समग्र ताकदीनिशी उगवतो, त्या समग्र ताकदीचा उपयोग रात्रीचा दिवस होतोय, असंख्य प्रकारची फुलं उमलतात, असंख्य प्रकारचे वृक्ष उमलतात, जेवढी माणसं आहेत ती माणसं या प्रकाशामुळे कामाला लागतायत. या सगळ्या कुठल्याही गोष्टी ज्या त्याच्या अस्तित्वामुळे होत आहेत त्याचं त्या सूर्याला ज्ञान नाही. ही जी फुलं उमलत आहेत या फुलांनाही आपण सूर्याच्या अनुषंगाने उगवतोय. सूर्याच्या अनुषंगाने आपला पसारा आहे याचं ज्ञान नाही. या जगातले सगळे रंग सूर्याच्या अनुषंगाने निर्माण होतात आणि तरी सुद्धा सूर्याला या समस्त रंगांचं ज्ञान नाही. हा त्याच्या अस्तित्वाचा प्रताप आहे.
या अस्तित्वाच्या प्रतापाचं वैशिष्ट्य हे आहे की घडतं सगळं सूर्याच्या अस्तित्वामुळे, आणि तरी सुद्धा सूर्याच्या अस्तित्वामुळे हे घडतंय ही गोष्ट सूर्य कधीही अधोरेखित करीत नाही. गेला बाजार, जगातले रंग फुलं जे काय असेल ते सुद्धा कधीही सूर्याचं क्रेडिट त्याला देत नाहीत. फूल सूर्याच्या अस्तित्वाशी 100% युक्त होतं आणि म्हणून मुक्त होत. लक्षात घ्या मी काय म्हणतो. इथे शास्त्रांचा घोळ नाही, इथे विचारांचा घोळ नाही, इथे मान्यतांचा घोळ नाही, इथे आवडीचा घोळ नाही, इथे माझे तुझे असण्याचा घोळ नाही, इथे ममत्वाचा घोळ नाही, कशाचाही घोळ नाही. आणि तरी सुद्धा जे घटित होतंय त्याच्यामध्ये 100% घटित होतंय. भयाचा प्रांत नाही, कशाचाच प्रांत नाही, आणि 100% घटित होतंय. जेव्हा तुम्ही आम्ही हा जो अस्तित्वाचा सोर्स आहे हा मान्य करायला लागतो, तेव्हाच तुम्हा आम्हाला दत्त महाराजांची कृपा काय आहे त्याचा भेंड कळेल. हा विषय शब्दात कळणारा नाहीये, हा अस्तित्वाचा विषय आहे. आणि म्हणूनच मी मगाशी जी गर्जना केली की या 10x18 खोलीत ते घडू शकतं जे जगात मोठमोठ्या हिमालयात घडू शकत नाही, मोठमोठ्या मंदिरांमध्ये घडू शकत नाही, मोठमोठ्या संतांच्या सहवासात घडू शकत नाही, मोठमोठ्या गुरूंच्या सहवासात घडू शकत नाही, ती गोष्ट इथे घडू शकते. त्याचं एकमेव कारण आहे की मला कृपा माहीत नाहीये, मला कृपेचं अस्तित्व माहीत आहे. मला कृपेचं नुसतं अस्तित्व माहीत नाहीये, मला कृपेचं सामर्थ्य माहीत आहे. आणि त्यामुळे ती गर्जना केली मी इथं की इथं ते घडू शकतं. फक्त आपण एकमेकांची पात्रता वाढवतो आहोत. तुमच्याशी युक्त होऊन मी माझी पात्रता वाढवतोय, आणि माझ्याशी युक्त होऊन तुम्ही तुमची पात्रता वाढवताय. दोघं जण एकमेकांशी युक्त होऊन मुक्त होतोय. हे फार महत्वाचं आहे, याचा गांभीर्याने विचार करा. आणि मला वाटतं पुढच्या आठवड्यापर्यंत ही वळ तुम्हाला पचायला हरकत नाही. किंवा हा विषय स्वतंत्र आपण मांडूया. किती वाजले पुन्हा? अजून एखादा कोणी आहे प्रश्न आहे काही? कसं असतं की 8 वाजेपर्यंत बहर आहे, त्याच्यानंतर मी उतरलो तर कदाचित काहीच नाही होणार. प्रश्न असा आहे, तर शेवटचा याच्यामध्ये वैराग्याचा विषय जो आहे त्याच्यामध्ये मी वैराग्याचा अनुभवलेला प्रसंग सांगा. 18 वर्ष वैराग्य घालवण्यासाठी मी मगाशी म्हटला की मी ते विपरीतता वापरतो, जे आवडीच्या विरुद्ध आहे त्याच घटना जेव्हा घडायला लागतात. मी जे ठरवायचं पूर्वेला जायचं, जायचं पश्चिमेला, वातावरणात आलं की त्या अंगात आलं की तुम्हाला तुमची आवड तोडली जाते. मग त्याच्यावरती मी एक उपाय काय शोधला, जे घडतंय त्याचा आनंद घ्या. जसा स्वयंपाकी माझ्या डोक्याने मी त्याचा आनंद कधीच घेत नाही, जसं आहे आज त्याचा आनंद घ्यायचा, जशी घटना घडेल तसा आनंद घ्यायचा. आपोआप त्या आनंदाची सवय सुरुवात झाली. आवडीप्रमाणे असो वा नसो, आवड
माझी ठप्प झाली, प्रत्यक्षात आनंदाची सुरुवात झाली. हा विषय खूप महत्वाचा आहे, आपण त्यांचाच अनुषंग घेऊन मी तुम्हाला सांगतो आता की मी इथे 2010 साली यांच्या प्रिमायसेस मध्ये प्रवेश केला. आता दुसऱ्याच्या घरी आपण जातो काहीतरी ताळतंत्र वापरायला पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी धूत साहेबांच्या घरी सुद्धा गेलो, तिथे सुद्धा 14 दिवस मी यांच्या आवडीवर नाही बोललो. तुम्हाला माहिती असेल मी यांच्या आवडीच्या अनुषंगाने तिथेही बोललो नाही. मान्य आहे का तुम्हाला ही गोष्ट? मी फोडून काढला सगळा विषय, तो असा फोडला की नंतर 4-5 दिवसात प्रश्नच संपले. म्हणजे आधी प्रश्नांच्या अनुषंगाने सुरू केला विषय, 4-5 दिवसात प्रश्नच संपले इतकं फोडलं मी. आणि तुम्हाला नंतर आश्चर्य वाटेल की 6व्या दिवशीपासून विषयाचं प्राकट्य सुरू झालं आणि 14व्या दिवसापर्यंत ते विषयाचं प्राकट्य अभिव्यक्तींच्या अंगाने प्रकट होत राहिलं, बोधाच्या अंगाने नव्हे अभिव्यक्तीच्या अंगाने प्रकट व्हायला राहिलं. आणि 15व्या दिवशी एक प्रॅक्टिकल जागा आली की जिथे जर आपल्याला या सोसाकडे जायचं असेल तर आपल्याला साधारणपणे पहिलं पाऊल काय उचलावं लागेल त्याची प्रॅक्टिकल चर्चा आम्ही 15व्या दिवशी केली. बरोबर आहे? कुठलाही देव ठेवला नाही, कुठलाही धर्म ठेवला नाही, कुठलाही पाया पडण्याचा सोस नव्हता. गेला बाजार पहिल्याच दिवशी आम्ही सांगितलं की हे क्रॉस, त्यांच्या पूर्वी हा जो अतिरेक आहे, हा जो घाणेरड्या भाषेत बलात्कार आहे, हा विषय मी स्पंदननाथांच्या बाबतीत सुद्धा हेच घडलं. मी यांच्या प्रिमायसेस मध्ये आलो, सुभाष जाधव आणि मी, आम्ही यांच्यापेक्षा 15-20 वर्ष जुने मित्र, त्यांच्या अनुषंगाने एका वेगळ्या विषयासाठी मी आलो. आणि त्याच्यानंतर सुभाष जाधव यांच्या अनुपस्थितीत मी यांना फोडायला सुरुवात केली यांच्याच ऑफिसमध्ये. पण तुम्हाला सांगतो, इंद्रिय वापरता येतं हे या माणसाकडून शिकण्यासारखं आहे. मला आश्चर्य काय वाटलं तुम्हाला सांगतो मी, मला आश्चर्य याचं वाटलं की मी ज्या दिवशी फोडायचो त्या दिवशी हा माणूस आमची चर्चा संपल्यानंतर आनंद साजरा करायचा, संपला गेला विषय माझा म्हणून तो. आणि त्याच्यानंतर रात्रभर दुसरा विषय निर्माण करायचा. जे विषय आधाराचे होते, जे विषय आवडीच्या आवडीचा आधार होते असं म्हणूया आपण, जे विषय, त्या सगळ्या विषयाचं घरी जाऊन चिंतन करायचं, दुसऱ्या दिवशी इथं यायचं, मी त्या विषयाचा भुगा करायचा, त्याच्यानंतर उत्सव साजरा करायचा, उत्सव साजरा करायचा, त्याच्यानंतर घरी जाऊन तिसऱ्या दिवशी पुन्हा हे येणार, तिसऱ्या दिवशी पुन्हा, त्याच्यानंतर 3-4 वेळेला असं झालं फक्त की हे विषय मांडायचे आणि मी उत्तर द्यायचो. त्याच्यानंतर हे घरी काय चिंतन करतात यांनी बोलायच्या आधीच मी यांना झोडायचो. बरोबर आहे की नाही? वेळ तशी येते. आमचे शेंडे जे आहेत, शेंडेच ना, बरोबर, मला शेंडेच नाव माहिती, त्या शेंडेंनी परवा दिवशी मला फोन केला, अत्यानंदाचा फोन होता. ते म्हटले की पंडितजी राहवलं नाही म्हणून फोन करतोय. म्हटलं बोला. मग त्यांनी ज्या पद्धतीने हा इथला विषय प्रॅक्टिकल मध्ये ते जे अनुभवत आहेत ते मला सांगितलं त्यांनी. आणि तुम्हाला सांगतो याच्यासारखा आनंद नाही, याच्यासारखा आनंद नाहीये. परिसाचा दगड घरी जाऊन तुम्ही घरात ठेवला, चटणी बिटणी वाटत बसला,
त्याचं जर सोनं केलं नाही तुमच्या लोखंडाचं तर त्याचा काय उपयोग? त्या विषयाचा उपयोग प्रत्यक्ष कसा होतोय हे त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर एक त्यांचं वाक्य आलं की पहिल्या एक दोन दिवसात पंडितजी काही घटना घडल्यात माझ्या बाबतीत. म्हटलं सावधान, सावधान म्हटलं. मी त्यांना प्रश्न केला, जर त्या घटना तुम्ही सांगितल्याशिवाय मला माहीत आहेत तर आता तुम्हाला सांगायची गरज आहे का? त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं नाही, असं जर असेल तर मला हे सांगायचं नाही. बरोबर आहे, आपला असा संवाद झाला. म्हटलं मान्य आहे, तुम्ही जसं बोलता ते मला माहिती आहे तुम्हाला काय सांगायचं आहे. जे तुमच्या बाबतीत घडतंय त्याचं सुद्धा पूर्ण ज्ञान आहे. हा चमत्कार नाही, हा चमत्कार नाहीये, हा शून्याचा प्रताप आहे, हा कोरेपणाचा प्रताप आहे. ज्या वेळेला आमच्या मिसेस जाधव माझ्याकडे आल्या तेव्हा त्यांना मी ही गोष्ट पटवून सांगितली. एक कोरा कागद घेतला जो मी, कोरा कागद, किती ताकद आहे कोऱ्या कागदाची लक्षात घ्या, आवडलेस कोरा कागद. त्या दुसरा एक कागद घेतला, त्याला वेडावाकडं फाडलं मी, कसंही मनचा हा आकार. त्यांना म्हटलं तुम्ही फाडा, वेडावाकडं फाटलं. तो कागद जेव्हा माझ्या पार्श्वभूमीवर येतो तेव्हा मला त्या कागदाचा आकार आपोआप कळायला लागतो, मी कोरा असून सुद्धा. माझ्या कोरेपणाला जराही बाधा न आणता मला त्या समोरच्या कागदाचा वेडेवाकडेपणा व्यवस्थित कळतो. हा चमत्कार नाही, हा अस्तित्वाचा गुणधर्म आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, हा चमत्कार नाही, हा अस्तित्वाचा गुणधर्म आहे. उद्या तुम्हाला सुद्धा हे जमेल, कारण या सगळ्या घटनेमध्ये सर्वज्ञता म्हणजे सगळं काही जाणण्याची क्षमता ही कॉमन आहे, कॉमन सब्जेक्ट आहे हा. आईले खूप, हे खूप सोपं आहे. एका कोऱ्या कागदावर दुसरा वाकडा तिकडा कागद येतो आणि तो लगेच सांगतो तू असा असा वाकडायस म्हणून. तर यात आश्चर्य वाटायचं कारण नाही, तुम्ही वाकडे आहात माझ्या त्या कोऱ्या कागदावर. माझा कोरेपणा हे माझं सामर्थ्य आहे, माझा कोरेपणा हे माझं सर्वज्ञता आहे, माझा कोरेपणा ही माझी संपूर्णता आहे. संपूर्णता असल्यामुळे कुठल्याही आकाराचा कागद आणला तरी माझ्यावर प्रकट होण्याची माझ्याकडे क्षमता आहे. एवढासा कागद आहे पण तो कोरा असल्यामुळे प्रचंड सामर्थ्य त्याच्यामध्ये निर्माण झालेलं आहे. हे सामर्थ्य तुमची आवड घालवली तर तुमच्यामध्ये सहज निर्माण होऊ शकतं. दुसरा मुद्दा, या माणसाला मी फोडला, आनंद साजरा झाला. सुभाष जाधव माझे जुने मित्र आहेत, विषय निघाला म्हणून सांगतो. यांची ती अवस्था यायला कालावधी लागला. हे थोडंसं आपण, कारण काय आहे की आवडीचा सोस मोठा आहे. आवडीचा सोस मोठा असल्यामुळे व्याख्या खूप आहेत, व्याख्या खूप असल्यामुळे दालनं खूप आहेत. कुठेतरी वनस्पतीशास्त्र डोकावते, कुठेतरी प्राण्यांची भूतदया डोकावते, कुठेतरी संन्यास डोकावतोय, कुठेतरी वैराग्याचं दुसरं टोक डोकावतोय, कुठेतरी या सगळ्यामध्ये जो बिझनेस चाललाय त्या बिझनेसची फोलता डोकावते, कुठेतरी हे सगळं चुकीचं आहे हा खरा समज डोकावतोय. या सगळ्याचा भेंड आणि या सगळ्या भेंडातून जो संदेह निर्माण होतोय तो डोकावतोय. या पार्श्वभूमीवर ती जी आनंदाची जागा मला अपेक्षित होती फोडल्यानंतर, अवघड आहे, अवघड आहे. फोडल्यानंतर आनंदाची जागा येते हे पचायला कठीण आहे. आवड फोडल्यानंतर आनंदाची जागा निर्माण होत नाही, दुःखाची जागा निर्माण होते. तर ती त्यांच्या बाबतीत आम्हाला जड गेलं, जड गेलं मला. पण हळूहळू फोडतच आणला,
मान्य की नाही मला सांगा. फोडत चांगला मी सोडलेलं नाही. मी त्यांच्या आवडीच्या अनुषंगाने जर चाललो असतो तर त्या कावळ्याच्या ज्या लिस्ट आहे त्याच्यामधले किडे हे कधीही संपले नसते. तिथे किडे 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 किडे. पण आज मला आनंद वाटतो सांगायला की आज ती किड्यांची रेषा गेलेली आहे. आज किडे वळवळायचे थांबलेले आहेत. आज बियॉन्ड असं होतं. आणि जे त्यांचे अनुभव आहेत माझ्याशी येतात ते शेअर केला. मी तो अनुभव तुमच्याशी शब्दांमध्ये शेअर करून त्याची दिव्यता घालवू इच्छित नाही. मी त्यांनाही तेच सांगितलं. तुमच्या बाबतीत जे घडलंय ते तुम्ही शब्दात मांडून अभिव्यक्त करून एक अनंतांश कराल. त्याची दिव्यता जाईल. ती दिव्यता घालू नका. तुम्ही आनंद घ्या. मी पण त्या विषयाचा आनंद घेतो. तसंच यांच्या बाबतीत मी यांना फोडलं. रामकृष्ण परमहंसाची एक स्टोरी सांगतो शेवटची 2 मिनिटाची आणि मग हा विषय आपण संपूया. खूप महत्वाची स्टोरी आहे. घड्याळ बघू नका. हा आवडीचा प्रांत सोडा. बंद करा. जिथे आपण कृपेला सुद्धा आपल्या घड्याळामध्ये बांधतो तिथे आपण किती कृपण आहोत. तिथे आपण किती टोकाच्या आवडीमध्ये आहोत. तिथे आपण किती गुलामगिरी आहे. म्हणजे जो व्यक्ती काळाची एवढी गुलामगिरी करतो त्याला मी काळाच्या वरती मात करायला कसं शिकवणार. तुम्हाला मृत्यूच्या पार घेऊन जायची इच्छा घेऊन मांडीवर हात ठेवून इथं मी सांगतोय असं. आणि तुम्ही जर घड्याळाला बांधलेले असाल मी तुम्हाला कसं मांडीवर हात टाकू. असा करू नका. असं मी तुम्हाला म्हटलं बहर आहे. जर तुम्हाला त्या बहर या शब्दाचा अर्थ कळला नसेल तर मला नाही वाटत की आपण इथे एकमेकांमध्ये बसण्याच्या लायकीचे आहोत. मग फार महत्वाचा विषय आहे. तर बहर संपलेला आहे. रामकृष्ण परमहंसाची स्टोरी ही आता बहर त्याने कटाप केलेली आहे. आपल्या घड्याळाने त्या स्टोरीचा भुगा केलेला आहे. धन्यवाद. नाही गेला आता नाही येणार. आम्ही असं ते मेणबत्तीच्या भोवती हात धरले. कारण असं आहे की ते घड्याळ ह्या धूत साहेबांचं मत असं होतं. आवड पण होती. गेला बाजार ज्यांनी घड्याळ बनवलं त्यांची सुद्धा हीच आवड होती की ते इथे असायला पाहिजे. ते घड्याळ जाणून बुजून इथे न लावण्याचं कारणच हे आहे की तुमची पाठ त्याच्याकडे व्हायला पाहिजे. त्या घड्याळाकडे तुमची पाठ मला अपेक्षित आहे. हेच कारण आहे तिथे लावायचं. आवड नाही. माझ्या आवडीमुळे तिथे लावलेलं नाहीये मी ते. त्या घड्याळाचं कारणच हे आहे की तुमची आमची पाठ तिथे व्हायला पाहिजे. त्या घड्याळाकडे काळावर मात करायला निघाल्यानंतर काळाकडे पाठ करायची हिंमत लागेल तुमच्या मध्ये. प्रॅक्टिकली करूया हा सगळा विषय. हा प्रॅक्टिकली आहे. दुसरा मुद्दा, तरी सुद्धा माझं काळाकडे लक्ष आहे. हा विषय माझ्यावर सोपवा. म्हणून मी सुद्धा वारंवार घड्याळ बघतोय. मग माझ्यावर विश्वास ठेवा. हा विषय माझ्यावर सोपवा थोडासा. पाच मिनिटं मी घड्याळाची बघितली होती. मला माहिती आहे 8 वाजता संपवायचंय ते. तर प्रॅक्टिकली हे मी सिद्ध केलेलं आहे आधी की मी इथे कुणालाही सोडत नाही. आणि दुसरा मुद्दा, ते जे वाकडं तिकडं वळण आलं ते माझ्या कोऱ्या कागदावर आल्यामुळे मला नाईलाजाने बोलावं लागलं. असो, तरी सुद्धा आपण ती घटना त्याच्याशी संबंधित आहे आवडीशी म्हणून मी सांगत होतो. थोडीशी त्यांच्याच विषयाचा संबंध आहे तो. त्यांनी खात्मा केला आवडीचा आणि उत्सव साजरा केला आणि त्याच्यानंतर आज जी त्यांची अवस्था आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल. माझे 8व्या वर्षापासून असणारे मित्र आहेत.
आज माझं वय 39 होईल, आता म्हणजे 49 49 माझं वय होईल, तुम्हाला सांगतो मी, या विषयात तुमची आवड सुंदर आहे. 49 वय झालं, या 49 वर्षात मी 30-30 वर्ष, 35-35 वर्ष, 40-40 वर्षाचे जुने मित्र आहेत, त्यांची 40 वर्षात जी प्रगती मी करू शकलो नाही, 30-30, 35-35 वर्ष मी प्रगती करू शकलो नाही, माझ्याबरोबर सावली सारखी राहूनही मी त्यांची प्रगती करू शकलो नाही, त्याचं एकमेव कारण होतं की त्यांच्या आवडीवर घाव घालायला मला संधी दिली नाही त्यांनी. मी त्यांच्या मनासारखंच वागणं त्यामुळे अपरिहार्य होऊन गेलं, आणि परिणामी मी त्यांना एक अनंतांश एवढाच अभिव्यक्त होत राहिलो, आणि त्यांनी सुद्धा त्या व्यक्त होण्याचा एक अनंतांश एवढा स्वीकारला. पण ही व्यक्ती आवडीवर घाव घालून जेव्हा आनंदित होते असं मी बघितलं, तेव्हा मात्र मी दुप्पट उत्साहाने घाव घालायला लागलो. म्हणजे असं नाही की मला घाव घालताना त्रास पडला, नाही, माझ्या लक्षात आलं की माझे घाव या माणसाच्या आनंदाचे कारण बनत आहेत, तेव्हा मी दुप्पट उत्साहाने घाव घालतो. आज तुम्हाला सांगतो 2011 ते 2013 मला आनंद वाटतो सांगायला. मी स्तुती करणारा माणूस नाही, कारण त्यांना आधी झोडपलेलं आहे, पण तरी सुद्धा मी आनंदाने सांगतो ही गोष्ट की 3 वर्षात ह्या माणसाची जी प्रगती मी बघितली, माझ्या प्रगतीची जी व्याख्या आहे त्याच्या अनुषंगाने सांगतोय, तुम्हाला सांगतोय की त्यांना सुद्धा त्यांची प्रगती जी झालेली आहे ती अजून कळत नाहीये, एवढी प्रगती हा माणूस करून बसलेला आहे. का? कारण त्यांना सुद्धा मी ही एक स्टोरी सांगितली होती की रामकृष्ण परमहंस हे देवीचे भक्त होते, त्या देवीचे आत्यंतिक भक्त होते, 100% त्यांची आवडी म्हणजे ती देवी, काली घाटीची कालीमा, 100% आवड, 100% त्या देवीच्या व्यतिरिक्त त्यांना काहीही सुचत नव्हतं. कधी कधी त्यांच्या पूजा घंट्या घंट्यानी 4-4, 5 तास, 5-5 तास, 10-10 तास चालायच्या, कधी कधी 5 मिनिटात पूजावरून बाहेर पडायचे. त्यामुळे ते पुजारी होते तिथे, पगारदार पुजारी. शेवटी त्या संस्थानाने तिथे देवीची वेळेवर पूजा करणारा दुसरा पुजारी नेमला, यांना घालवलं नाही, कारण यांची पूजा मनमानी पूजा होती, वाटेल तेव्हा येऊन बसायचे, प्रसाद ठेवला देवी समोर तो आधी स्वतः खाऊन बघायचे कसा झालाय म्हणून. आता ते कसे सहन करतील ते, मग ते म्हणायचे अहो प्रसादाचा आधी जरा भोग लावा, ते म्हणले नाही, म्हणले माझी आई ज्यावेळेला ताट आणते माझ्यासमोर तेव्हा तिने चाकलेलं असतं की बाळाला देते माझ्या, त्याच्यात काही चुकीचं तर नाहीये, मीठ जास्त पडलेलं तर नाहीये, हे जास्त पडलं, साखर जास्त पडलेली नाहीये, तिखट जास्त झालेलं नाहीये, ती चाखून बघते त्याच्यानंतर देते, मी का म्हणून तसंच देणार, ते स्वतः खायचे नंतर देवाला भोग लावायचे. असा सगळा विचित्र व्याप, पण हा सगळा व्याप त्यांना आवडीच्या पलीकडे सरकू शकला नाही, आवडीच्या पलीकडे त्यांना जाता आलं नाही. आणि शेवटी असं झालं, आता मी प्रांत ओलांडलेला आहे, शेवटी असं झालं की एक फकीर आला, त्या फकीराने त्यांना सांगितलं, ते म्हटले की मी एवढं सगळं करतोय मन लावून आणि तरी सुद्धा घटना घडत नाही. त्या फकीराने एकच गोष्ट सांगितली, आश्चर्य वाटेल तुम्हाला, या घटना लोकांसमोर आणल्या जात नाहीत. त्यांनी सांगितलं, तुला देवीला मारावं लागेल, तुला देवीवर शस्त्र उगारावं लागेल. रामकृष्ण परमहंस म्हणाले, त्याने होईल, 100% होईल,
जसा मी इथे मांडी ठोकली तशी मांडी ठोकली, 100% होईल। दुसरा उपाय, दुसरा उपायच नाही। त्यामुळे तुम्ही असा विचार करू नका पुढच्या वेळेला मी काहीतरी वेगळं सांगेन की आवड जर नाही जायची तर काय करायचं, उपाय नाही, दुसरा उपाय नाही। मग ते म्हटले ठीक आहे मी प्रयोग करून बघतो। दुसऱ्या दिवशी रामकृष्ण परमहंस गेले तिथे, आता देवी समोर उभे राहिले, जिच्यावर अत्युच्च दर्जाचं प्रेम तिच्यावर शस्त्र उगारायचं कोण कसं, तो भावच निर्माण व्हायला तयार नाही। आवड किती अत्यंतिक असते। परत तो फकीर आला, जमलं का? रामकृष्ण परमहंस म्हणाले धीर होत नाहीये, दुसरं अजून काही सांगा। म्हटले नाही, ही एकमेव शक्यता, अंतिम शक्यता। मग म्हणाले ठीक आहे मी तिचा खात्मा करतो, तू मला एक सांग शस्त्र कुठून आणू तिला मारायचं, महत्वाचा विषय, शस्त्र कुठून आणू। तो फकीर म्हणाला जिथून देवी आणलीस तिथे शस्त्र सापडेल तुला। लक्षात घ्या, तुझ्या आवडीतून देवी आलेली आहे, तुझ्या आवडीतूनच तुला शस्त्र आणावं लागेल म्हणले, कारण देवी सुद्धा तुझ्या कल्पनेतूनच आलेली आहे, त्या कल्पनेचा खात्मा करण्यासाठी खऱ्या शस्त्राची गरज नाही, तिथूनच तिथूनच शस्त्र शोध आणि खात्मा कर म्हटले। पुन्हा तो फकीर गेला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांच्या जीवन प्रवासामध्ये हा उल्लेख आहे या प्रकरणाचा, की रामकृष्ण परमहंस देवी समोर उभे राहिले, खऱ्या देवी समोर, त्या आत्मधली पण ती देवी आणि तिचं तादात्म्य झालेलं, आणि तिला दम भरला, बये बऱ्या बोलाने प्रकट हो, बऱ्या बोलाने घटनेत ये, बऱ्या बोलाने प्राकट्यात ये, बऱ्या बोलाने सामर्थ्याच्या आविर्भावात ये, आणि नाही तुला जमलं आत्ता, अल्टिमेट नाही देणार 2 दिवस 4 दिवस 10 दिवस 5 दिवस, नाही आत्ता। तर असं म्हटलं आणि त्यांना देवीच्या हातात शस्त्र दिसलं, त्या देवीच्या हातातलं शस्त्र त्यांनी काढून घेतलं आणि तिच्यावर उगारलं, आणि असं म्हणतात की त्याच क्षणी रामकृष्ण परमहंस जे काय परमहंस पद आहे त्यांचं, त्या परमहंस पदाला प्राप्त केलं त्याच क्षणाला, आणि त्याच्यानंतर ते ती काली घाटी सोडून दक्षिणेश्वरला आले, नंतर दक्षिणेश्वरला आले। जर आवड शाबूत ठेवली असती तर आयुष्य काली घाटीमध्ये गेलं असत। मग त्यांच्या लक्षात आलं की ज्या देवीवर शस्त्र उगरल्यानंतर ती थरथर कापत उभी राहिली ती माझ्यापेक्षा मोठी असू शकत नाही, आणि मग तो आवडीचा प्रांत ओलांडला, आवडीचा प्रांत ओलांडला, सामर्थ्याचा प्रांत ओलांडला, सामर्थ्याचा प्रांत ओलांडला, परम सामर्थ्याचा प्रांत आला, आणि अशा रीतीने ते दक्षिणेश्वरला जिथे काहीही वैभव नव्हतं अशा ठिकाणी आज त्या काली घाटीपेक्षा किमान 4 पट वैभव उभं राहिलेलं तुम्हाला दिसेल। हा सगळा आवड मारण्याचा प्रताप आहे। एवढं थांबतो आणि सांग, यानंतर आपण आरती करूया। आता मला माहित नाही इथे आरती कशी लागेल, बारीक आवाजात लागेल, त्यामुळे आपण टाळ्या न वाजवता आज आपण आरती करूया।